हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय। सद्गुरु हरि महाराज की जय। जया भक्तीची येतुरी प्राप्ती, जे कैवल्य ते परोते सर म्हणती, जयाचे लिळे माझी नीती जियारी दिसे। संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून भक्तीचा जो महिमा सांगतात, त्याचा आधार घेत घेत आपण भक्तिसूत्राच्या संबंधाने विचार करायला लागलेले आहोत। भक्ती किती महत्त्वाची आहे याचं वर्णन करत असताना ज्ञानोबारे सांगतात की ज्ञानोत्तर प्रेमरक्षणा भक्ती करणारा महान अंतःकरणाचा, विशाल अंतःकरणाचा, विशुद्ध अंतःकरणाचा, हृदयामध्ये देवाला साठवण्याची क्षमता असणारा जो महापुरुष आहे, जो दैवी प्रकृतीचंही दैव आहे, अशा पद्धतीच्या त्या महात्म्याच्याकडून परमात्म्याचं जाणून भजन घडत असतं। महात्मा नस्तु माम पार्थ दैवी प्रकृती माश्रिता भजंती अनन्य मनसः ज्ञात्वा भूतादिम अव्ययम्। परमात्मा भूतादी आहे तरी अव्यय स्वरूपाचा आहे असं जाणून परमात्म्याचं भजन करणारा, म्हणजे परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाला जाणून देवाचं भजन करणारा असा हा महात्मा असतो, असं वर्णन महाराज भगवंतांनी त्या श्लोकामध्ये केलेलं आपल्याला पाहायला सापडतं। म्हणजे ज्याचं अंतःकरण विशालतेला प्राप्त झालेलं आहे, जो दैवी प्रकृती आपल्या आश्रयाला बाळगतो, म्हणजे दैवी प्रकृतीला त्यानं आपल्या अंगी बोलावून घेतलेलं आहे असं नाही, याची योग्यता जाणून याच्या आश्रयाला दैवी प्रकृती गेलेली आहे अशी ज्याची योग्यता आहे, असा महात्मासुद्धा परमात्म्याचं यथार्थ रीतीनं ज्ञान झाल्याच्या नंतरसुद्धा देवाला जाणून पुढं देवाच्या भजनामध्ये प्रवृत्त असतो। हे जाणून भजन, जाणण्याच्या नंतरचं भजन म्हणजे ज्ञानोत्तर प्रेमरक्षणा भक्ती आहे। आणि त्या ज्ञानोत्तर प्रेमरक्षणा भक्तीच्या संबंधातला पुरुषार्थ म्हणून विचार आपण पाहतो। भक्तीला पुरुषार्थता आहे, पुरुषार्थता आहे याचा अर्थ पुरुषाच्याकडून ती इच्छिली जाते। पुरुषेण अर्थते ते पुरुषार्थ, असा पुरुषार्थ शब्दाचा आपण व्युत्पत्तीने अर्थ पाहिला। आणि पुरुष ज्याची इच्छा करतो त्याला जर पुरुषार्थ म्हणायचं असेल तर सुख आणि सुख साधन याच्याशिवाय पुरुषाच्या जीवाच्या इच्छेचा विषय दुसरा असू शकत नाही। काम आणि मोक्ष या दोन पुरुषांना ते सुखरूप पुरुषार्थ असल्यामुळे पुरुषाच्या इच्छेची विषयता आहे। आणि धर्म आणि अर्थाचा विचार करत असताना ते सुखाचं साधन आहेत म्हणून पुरुषाच्या इच्छेचा विषय आहेत असं आपण चिंतन करून आलो। सुख आणि सुख साधनाची इच्छा जीवाला होत असते हा विचार लक्षात घेतल्याच्या नंतर भक्तीच्या संबंधात चिंतन करत असताना भक्तीला सुखरूपता आहे का सुख साधनता आहे याचं चिंतन करावं लागेल, तरच त्याची पुरुषार्थता आपल्याला सिद्ध करणं शक्य आहे। तेव्हा भक्ती सुखाचं साधन आहे असंही आपल्याला म्हणता येतं आणि भक्ती सुखरूप आहे असंही म्हणता येतं। त्याचं कारण तुकाराम महाराजांनी भगवंताच्या नामाचं वर्णन करत असताना असं म्हणलंय, बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म सकळ कळाचे हे वर्म, निवारी श्रम सकळही। महाराज सांगतात परमात्म्याचं नाम हेच बीजही आहे आणि परमात्म्याच्या नामालाच फलरूपताही आहे। नामाला म्हणजे भक्तीला, नामस्मरण करणं हा भक्तीचाच एक प्रकार असल्यामुळं नामाला जर बीज आणि फलरूपता असेल तर भक्तीच्या बाबतीमध्ये बीजरूपतेचंही चिंतन करता येतं आणि फलरूपतेचंही चिंतन करता येतं। आणि बीजरूपता भक्तीला आहे म्हणलं की सुखाची साधनता आहे आणि फलरूपता भक्तीला आहे म्हणलं की सुखरूपता भक्तीला आहे हे आपल्याला स्वीकारता येतं। असं सुखाचं साधन म्हणूनसुद्धा भक्तीची इच्छा जीवाला होण्याची शक्यता आहे आणि सुखरूपता भक्तीला असल्यामुळं भक्तीची इच्छा पुरुषाला होण्याची इच्छा शक्यता आहे म्हणून भक्तीला पुरुषार्थ म्हणता येतं हा एक विचार आपण केला। आणि भक्तीची श्रेष्ठता जाणून घेत असताना मोक्षाच्या नंतरसुद्धा भक्तीची कशी महती आहे याचा विचार आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं थोडासा पाहिला। महापुरुषाच्या शरीराला ब्रह्मज्ञानाच्या नंतर पवित्रता येते असं जरी नसलं तरी भक्तीच्या योगानं त्याच्या शरीराला पवित्रता येते
हा एक विचार आपण त्या संदर्भात पाहून आलो. बरं का, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत हे ब्रह्मज्ञानी महात्म्याचं वर्णन नाही, जो वदे अच्युत सर्व काळ. अखंड भगवंताचं नमस्मरण करणारा म्हणजे भगवंताच्या भक्तीत प्रवृत्त असलेला जो महात्मा, त्याच्या देहाला पवित्रता असू शकते. अन्य ब्रह्मज्ञान झाल्याच्या नंतर मोक्ष प्राप्त झालेल्या पुरुषाच्या सुद्धा शरीराला पवित्रता आहे असं आपल्याला चिंतन करता येणार नाही. हा विचार आपण त्या संदर्भात करून आलो. बरं का, म्हणजे भक्तीचा मोठेपणा मोक्षाच्या पेक्षासुद्धा, ज्ञानाच्या पेक्षासुद्धा भक्तीचा मोठेपणा आहे. आणि ज्ञान आणि मोक्ष यांच्यापेक्षासुद्धा भक्ती मोठी असल्यामुळं ज्ञानाच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा परमात्म्याची भक्ती करणारे महापुरुष आपल्याला पाहायला सापडतात. मुक्ता अपि लीलया विग्रहं कृत्वा भजन्ते. जगद्गुरु शंकराचार्याचं नृसिंहतापनी उपनिषदावर एक भाष्य आहे आणि त्या नृसिंहतापनी उपनिषदावरच्या भाष्यामध्ये जगद्गुरु शंकराचार्य असं म्हणतात, मुक्ता हा अपि मुक्त पदवीला प्राप्त झालेले महात्मेसुद्धा लीलया विग्रहं कृत्वा भजन्ते. लीलेनं शरीर धारण करतात, विग्रह धारण करतात म्हणजे शरीर धारण करतात आणि परमात्म्याची भक्ती करतात. त्यांना मोक्ष प्राप्त झाला म्हणजे पुन्हा शरीर धारण करण्याची गरज नाही. हे जरी असलं, आपल्या ठिकाणी कर्म शिल्लक आहे म्हणून पुन्हा कर्माने आपली जिथं जिथं हकालपट्टी केली अशा त्या त्या शरीराला आपल्याला प्राप्त व्हावं लागतं. पण मुक्त पुरुषाला त्याचं कर्म सगळंच्या सगळं संपून गेलेलं असल्यामुळं त्याला कुठं पुन्हा शरीराला प्राप्त होण्याची आवश्यकता नाही, त्याला सुखदुःख भोगण्याची गरज नाही. असं असतानासुद्धा त्या मुक्त महात्म्यालासुद्धा लीलेनं शरीर धारण करावं वाटतं आणि परमात्म्याची भक्ती करावी वाटते. असं मुक्त महात्मासुद्धा लीलेनं शरीर धारण करून परमात्म्याचं भजन करतो असं जगद्गुरु शंकराचार्यही सांगतात. आणि शंकराचार्यांचा तो सिद्धांत पाहूनच की काय पुढं सगळ्याच्या सगळ्या संत महात्म्यांनी सांगितलं की आम्हीसुद्धा परमात्म्याच्या भक्ती करता म्हणून लीलेनं विग्रह धारण करू, उपजोनी यापुढं ते येऊ, काला खाऊ दही भात. अनेक अनेक वचन असे आपल्याला संतांचे दाखवता येतात. घेईन मी जन्म याजासाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया. जन्मांतरी मज तैसी देई देवा, जेणे चरणसेवा घडी तुझी. जन्मजन्मांतरी तुझाच्या अंकिला, करुणी विठ्ठला दास ठेवी. अशी संतांची वचन आपण अनेक सांगू शकतो. त्या वचनातून जन्मजन्मांतराला प्राप्त होऊन पुन्हा पुन्हा शरीर धारण करायचा आणि पुन्हा पुन्हा भक्तीचा आनंद लुटायचा ही आमच्या अंतःकरणातली कामना आहे. हे ज्या साधुपुरुषांनी वारंवार बोलून दाखवलेलं आहे, याचा अर्थ काय आहे? मोक्ष पदवीला ते प्राप्त झाले तरी परंतु पुन्हा शरीर धारण करून भगवंताच्या भजनाची इच्छा आहे, याचाच अर्थ मोक्षाच्यापेक्षासुद्धा भक्तीतला आनंद विलक्षण आहे. म्हणून ज्ञानोत्तर प्रेमरक्षणा भक्तीच्या विलक्षण आनंदाचं चिंतन शास्त्रकारांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर उपस्थित केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि अशी भक्ती मोक्षापेक्षासुद्धा महत्त्वाची जेव्हा ठरते तेव्हा त्या तिची इच्छा पुरुषाला होण्याची शक्यता आहे, जीवाला होण्याची शक्यता आहे. म्हणून भक्तीला पुरुषार्थ रूपता आहे. हा विचार आपण भक्तीच्या संदर्भात करून आलो. बरं का, पुरुषाच्या इच्छेची विषयता भक्तीला असल्याची अनेक 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 कारणं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण त्याचा विचार थोडासा मागच्या 2 दिवसांमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. भक्तीच्या बाबतीत वर्णन करत असताना हरिभक्ती रसामृत सिंध नावाच्या ग्रंथामध्ये भक्तीची 5-6 वैशिष्ट्ये सांगितली पाहायला सापडतात. क्लेशघनी शुभदा मोक्षलघुताकृत सुदुर्लभा सांद्रानंद विशेषात्मा आणि श्रीकृष्णा कृष्णीचा सा असं 6 पद्धतीनं भक्तीच्या वैशिष्ट्याचं चिंतन त्यांनी केलेलं आहे. भक्ती कशी आहे? भक्ती क्लेशघनी आहे, वर्णन त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आता क्लेश कोणते, क्लेश काय आहेत याचा विचार जर आपण केला तर योगसूत्रात सांगितलेले क्लेश वेगळे आहेत आणि भक्तिशास्त्रात मानलेले क्लेश वेगळे आहेत असं चिंतन आपल्याला करता येतं. बरं का, हां, योगसूत्रामध्ये सांगितलेले क्लेशाचं चिंतन जर आपण करायला लागलो तर अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश हा पंचक्लेश हा असं पतंजलींचं एक सूत्र आहे. आणि त्या सूत्राच्या आधाराने जर विचार केला तर अज्ञान हा एक क्लेश आहे. अज्ञान म्हणजे काय? अज्ञान शब्दाचा अर्थ ज्ञानाचा अभाव नाही बरं का, विपरीत ज्ञानाला शास्त्रामध्ये अज्ञान म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. जे जसं आहे तसं कळणं हे ज्ञान आहे आणि जे जसं आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं कळणं यालाच अज्ञान असं म्हणतात. दोरी दोरी म्हणून कळाली तर ज्ञान झालं आणि दोरी सर्प म्हणून कळायला लागली, विपरीत पद्धतीनं दोरीचं ज्ञान व्हायला लागलं तर त्यालाच आपल्याकडं अज्ञान म्हणतात. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नाही, काहीच न कळणं नाही, आहे त्याच्यापेक्षा विरुद्ध पद्धतीनं कळणं याला अज्ञान असं म्हणतात. बरं का, म्हणजे जे पवित्र आहे ते अपवित्र वाटावं, अपवित्र आहे ते पवित्र वाटावं, सत्य आहे ते असत वाटावं, असत्य आहे ते सत्य वाटावं, चित्त आहे ते अचित वाटावं, अचित आहे ते चित्त वाटावं, आनंद
आनंद आहे ते दुःख वाटावं, दुःख आहे तो आनंद वाटावा, अशा पद्धतीचा जो भाग असतो ना, हे विपरीत ज्ञानशास्त्रामध्ये याला अज्ञान असं म्हणलेलं पाहायला सापडतं. अविद्या हा अविद्या पहिला क्लेश जीवाच्या पाठीमागे लागलेला सांगितला योगसूत्रकाराने, बरं का. अविद्या अस्मिता दुसरा क्लेश सांगितला योगसूत्रकाराने. अस्मिता, अस्मिता म्हणजे काय? अस्मिता शब्दाचा अर्थ असा आहे की बाबा दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती, बरं का, म्हणजे आपली बुद्धी आणि आपला आत्मा हे दोन पदार्थ वेगळे वेगळे आहेत, बरं का. दृक्शक्ती आणि दर्शनशक्ती या दोन शब्दामध्ये योगसूत्रकाराने आत्म्याचा आणि बुद्धीचा निर्देश केलेला आहे. दृक्शक्ती आत्मा आहे आणि दर्शनशक्ती बुद्धी आहे. दर्शनशक्ती म्हणजे जिला जाणून घेता येतं ती, तिला म्हणायचं दर्शनशक्ती. आणि ज्याला जाणून घ्यायचं आहे तो दृग्रूप असलेला आत्मा, ज्ञानरूप असलेला आत्मा. दृक्शक्ती म्हणजे आत्मा आणि दर्शनशक्ती म्हणजे बुद्धी. हे आत्मा आणि बुद्धी नावाचे दोन पदार्थ परस्पर भिन्न असताना या दोन पदार्थाला एक समजणं हा जो क्लेश आहे याला अस्मिता नावाचा क्लेश असा योगसूत्रकारांनी म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं. दृग्दर्शनशक्ती हो एकता एव अस्मिता असं त्यांचं सूत्रच आहे पतंजलींचं, बरं का. दृक्शक्त ते काय? अस्मिता शब्दामध्ये आपण त्याचं चिंतन करू शकतो, बरं का. अस्मिता शब्दामध्ये अस्मिक्रियापद आहे, अस्मिक्रियापद आहे. आणि अस्मिक्रियापदावरून ते भाववाचक नाम करताना अस्मिता असा शब्द तयार झालेला आहे. हा जर आपण भाग विचारात घेतला तर अस्मिक्रियापदाचा विचार करत असताना अस धातू आणि मी हा प्रत्यय आहे. याच्यामध्ये विचार करत असताना अस धातूचा अर्थ काय? विद्यमान असणारा पदार्थ, या अर्थानं अस धातू आहे. तेव्हा विद्यमान असणारा पदार्थ एक आत्मा असल्यामुळं अस धातूतून सांगितला आत्मा. आणि मी हा जो प्रत्यय आहे, प्रत्यय धारण करणारी बुद्धी असते, तेव्हा आत्मा आणि बुद्धी हे दोघंजण वेगळे वेगळे असताना अस्मी केलं की ते अस आणि मी एका ठिकाणी आल्याच्या नंतर दृक्शक्ती दर्शनशक्तीला पण एक करून चालायला लागलो असा अस्मिता शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायला सापडतो, बरं का. म्हणजे बुद्धी आणि आत्मा थोडक्यात एवढंच आहे. बुद्धी आणि आत्मा हे परस्पर भिन्न असलेले पदार्थ, यांना आपण एक धरून चालायला लागलो की बुद्धीच्या ठिकाणी असणाऱ्या दुःखाचा संबंध आपण आत्म्याच्या ठिकाणी लावायला लागतो. सगळा दुःख संबंध असतो बुद्धीकडं, पण बुद्धी आणि आत्मा यांना एक धरून चालण्याच्या योगाने आपण असं समजतो की बाबा ते बुद्धीचं सगळं दुःख माझ्याकडे यायला लागलं. हा अस्मिता नावाचा क्लेश झाला. अविद्या अस्मिता हे दोन क्लेश सांगून झाल्याच्या नंतर तिसरा क्लेश सांगितला राग, चौथा क्लेश सांगितला द्वेष. राग शब्दाचा अर्थ आपल्याला जो राग येतो त्याला शास्त्रामध्ये राग म्हणलेलं नाही, बरं का. राग शब्दामध्ये आपल्याला राग शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असला तर मी तुम्हाला अराग शब्द थोडासा वाढवून सांगतो. अनुराग, अनुराग शब्दामध्ये काय अर्थ आहे? प्रेम असा अर्थ आहे. अनुराग म्हणजे प्रेम. तो अनुराग शब्दाचाच अर्थ राग शब्दाचा घेतला पाहिजे. म्हणजे राग म्हणजे प्रेम. एखाद्या विषयाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये असणारं प्रेम त्याला म्हणतात राग. आणि एखाद्या विषयाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणात असणारी प्रतिकूल बुद्धी तिला म्हणतात द्वेष. हां, सुखानुषयी राग हा, दुःखानुषयी द्वेष हा, असं रागद्वेषाचं लक्षण योगसूत्रकाराने केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि शेवटचा क्लेश सांगितला अभिनिवेश. स्वरसवाही तथा रूढोभिनिवेश हा, विरुषहा तथा रूढोभिनिवेश हा. हा अभिनिवेश शब्दाचा अर्थ आपण मराठीमध्ये जसा अभिनिवेश शब्दाचा अर्थ घेतो, थोडा इको कमी करायचा. हां, अभिनिवेश शब्दाचा अर्थ जसा आपण मराठीमध्ये घेतो तशाच पद्धतीनं अभिनिवेश शब्दाचा अर्थ इथं क्लेशाच्या बाबतीमध्ये अभिप्रेत नाही. अभिनिवेश शब्दाचा अर्थ काय करायचा? अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय, असा सरळ सरळ योगसूत्रकाराचा अर्थ आहे, बरं का. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये जी मरणाची भीती असते ना, तिला म्हणतात अभिनिवेश. असा अभिनिवेश नावाचा एक क्लेश जीवाच्या पाठीमागे लागलेला आहे. भक्तीनं काय होतं, या पाचही प्रकारच्या क्लेशाचा नाश होतो म्हणून भक्तीला क्लेशघनी म्हणतात, बरं का. आता भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं क्लेश वेगळे आहेत असं जे मी सुरुवातीला चिंतन आपल्यासमोर बोललो होतो त्याचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणलं पाहिजे की भक्तीमध्ये वेगळे वेगळे क्लेश सांगितले ते कोणते? क्लेशास्तू पापम तद्बीजम अविद्याचेते त्रयहा. क्लेशाचं चिंतन असं आहे, क्लेश म्हणजे काय? क्लेश म्हणजे आत्ता आपण योगसूत्राच्या दृष्टीनं सांगितलेले जे क्लेश आहेत त्याचा विचार भक्तिशास्त्र करत नाहीत. क्लेशास्तू पापम, क्लेश म्हणजे पाप, तद बीजम त्या पापाचं कारण, आणि अविद्याच इति त्रयः, पाप पापाचं कारण आणि अज्ञान, या तिघाला क्लेश असं शास्त्रामध्ये भक्तिशास्त्रामध्ये म्हणलेलं आपल्याला पाहायला सापडतं, बरं का. पापानेच आपल्याला दुःख पदरात पडत असल्यामुळं पापाला क्लेश म्हणलं. पापाचं कारण बघा तुम्ही, पापाचं कारण काय असतं? पापाचं कारण अंतःकरणामध्ये निर्माण होणारा एखादा कामक्रोधासारखा विकार असतो, त्याच्याशिवाय मनुष्य पाप करतच नाही. पाप, पापाची क्रिया हे पाप झालं, कार्यरूप पाप झालं. आणि त्या कार्यरूप पापामध्ये आपल्याला प्रवृत्त करणारा असा अंतःकरणातला जो विकार असतो ना, त्या विकाराला आपल्याला कारणरूप पाप म्हणता येतं, बरं का. एक उदाहरण सांगतात पा. एक कोणी पंडित होता म्हणे, त्या पंडितांनी
काशीसारख्या क्षेत्रामध्ये राहून अध्ययन केलेलं, बराचसा त्याचा शास्त्राभ्यास झालेला, एवढा मोठा शास्त्राभ्यास झाल्याच्या नंतर त्या पंडिताला असं वाटलं की आता आपण आपल्या गावाकडे जावं, तिथं आपल्या विद्येच्या योगानं लोकांना शहाणे करून सोडावं वगैरे वगैरे मनात विचार आला आणि तो आपल्या गावाकडे निघाला. आपल्या गावाकडे निघालेल्या त्या माणसाने रस्त्याने जाता जाता जे कोणतं गाव लागेल तिथं मुक्काम करायचं, तिथं मुक्काम केल्याच्या नंतर तिथं कोणी विद्वान असतील तर त्या विद्वानाला शास्त्रचर्चेकरता बोलवायचं, त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करायची, चर्चा करताना त्यांना परास्त करायचं, हरवायचं, त्यांच्याकडून विजयपत्र लिहून घ्यायचं, असा आनंद भोगत भोगत तो पुढच्या 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 गावाला निघालेला होता. एका गावात त्याचा मुक्काम पडला, मुक्कामामध्ये त्याला लोकांनी काही प्रश्न विचारले, याने त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला, त्याचा जय जयकार झाला, जयपत्र लोकांनी लिहून दिलं, फार मोठे पंडित, फार मोठे पंडित नावलौकिक झाला. आणि असा तो फिरत फिरत जाता जाता एका गावात थांबला होता आणि त्या गावामध्ये त्याला असा सत्कार सन्मान त्याचा होत असताना एका वेश्यानं पाहिला आणि त्या वेश्यानं त्याला सहज विचारलं की नाही, एका माणसाने त्याला सहज प्रश्न विचारला की म्हणे महाराज मला एक प्रश्न आहे म्हणे, त्या प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर देता का? त्या माणसाने सांगितलं हो, विद्वानाने सांगितलं हो म्हणे मी उत्तर द्यायलाच बसलेलं, काय असेल तसा प्रश्न तो विचार. याने सांगितलं म्हणे महाराज माझा प्रश्न असा की पापाचा बाप कोण सांगा? आता काय सांगता पापाचा बाप असा पापाचा काही वंश लिहिलेला असतो का शास्त्रामध्ये कुठं? कोणत्या ग्रंथामध्ये असा पापाचा वंश लिहिलेला त्याला भेटे ना, पापाचा बाप कोणत्याला सांगता येईना? अशा अवस्थेमध्ये त्या विद्वानाने थोडासा विचार केला आणि सांगितलं म्हणे बाबा एक दोन दिवस जाऊ दे, थोडंसं मला चिंतन करावं लागेल, ग्रंथाचं अवलोकन करावं लागेल, त्याच्याकरता मला अवधी पाहिजे, एक दोन दिवसाचा अवधी दे. या माणसाने सांगितलं दोन का 15 दिवस अवधी घ्या म्हणलं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, पापाचा बाप कोण आहे मला समजून सांगा. पापाचा बाप याला 2-3 दिवसाचा अवधी मिळाला, 15 दिवसाचा अवधी मिळाला, पण याला काही उत्तर मिळेना. असं उद्विग्न मनानं एका दिवशाचा रस्त्याने जाताना एका वेश्यानं त्याला माडीतून पाहिला आणि विचार करायला लागले की एवढा मोठा हा पंडित आहे, याला काहीतरी सचिंतता आहे, काहीतरी आपल्याकडून याला मदत करता आली तर करावी. आता त्या वेश्याच्या अंतःकरणात पंडिताला मदत करण्याचा विचार आल्याच्या नंतर त्या वेश्यानं आपल्या एका दासीला सांगितलं म्हणे जा त्यांच्याकडे आणि ते पंडित जे आहेत ना त्यांना आपल्याकडे यायला सांग म्हणे, आपल्याकडे घेऊन ये, त्यांना काही अडचण असली तर आपल्याला त्यांचं समाधान करता येईल, त्यांना काही पैसे वगैरे लागणार असतील तर आपण त्यांना देऊ म्हणे. आणि अशी ती दासी त्या वेश्येची त्या पंडिताच्या समोर आली, हात जोडून त्यानं सांगितलं म्हणे महाराज एक विनंती होती म्हणे आपल्याला आमच्या मालकिणीनं बोलावलंय. आमच्या मालकिणीनं बोलावलं म्हणल्यानंतर हा विचार करायला लागला कशा करता कोण मालकीन तुझी? तिथं आहे म्हणे माडीत, माडीत असलेली ती वेश्या दाखवल्याबरोबर ह्यानं सांगितलं ते वेश्याचं घर आहे, मी एक शास्त्रज्ञानी पंडित आहे, मला तिथं येणं योग्य नाही, मी येणार नाही, मी येऊ शकत नाही, हे तो सांगायला लागल्याबरोबर त्या दासीनं सांगितलं ठीक आहे महाराज मी जाऊन आमच्या मालकिणीला सांगते. त्या वेश्याला जाऊन त्यानं सांगितलं ते यायला तयार नाहीत, मग या वेश्यानं त्याला सांगितलं, वेश्या विचार करायला लागली की म्हणे पंडिताच्याकडे जाऊन आपण त्याला विचारावं. पंडिताच्या समोर आली, पंडिताला तिनं नमस्कार केला, पंडिताला नमस्कार करून वेश्यानं सांगितलं की म्हणे महाराज माझ्या माडीत तुम्ही यावं, माझ्या अंतःकरणामध्ये अभिलाषा होती म्हणे म्हणून मी तुमच्याकडं माझ्या दासीला पाठवलं होतं, पण तुम्ही यायला तयार नाहीत असं पाहिल्याच्या नंतर मी स्वतः आले, माझी विनंती आहे तुमच्या चरणाला की तुम्ही माझ्या घरी येऊन जावं. पंडित म्हणायला लागला हे होणे नाही, मी सज्जन मनुष्य आहे, सदाचारी मनुष्य आहे, व्यभिचार वगैरे माझ्या अंतःकरणामध्ये शिवणारसुद्धा नाहीत म्हणले असले दोष आणि मी तुझ्याकडे येण्याची शक्यता नाही. त्या वेश्यानं सांगितलं म्हणले महाराज तुम्ही माझ्याकडे यावं, ते तुमच्यापासून मला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे, याच्याकरता तुम्ही माझ्याकडे आलं पाहिजे अशी माझी अजिबात कामना नाही. लटकत्या मानेनं माझ्या गल्लीतून तुम्ही रोज इथून फिरत जाता तेव्हा तुमच्यासारख्या विद्वानाला सज्जन माणसाला काहीतरी चिंता असावी हे मला बरं वाटलं नाही, म्हणून तुमची चिंता पाहून तुम्हाला बोलावते म्हणे मी, या माझ्याकडे. महात्म्याने सांगितलं म्हणे माझ्या चिंतेचं कारण जे आहे ते निवारण करणं तुला शक्य नाही भाई, मला दारिद्र्य आहे, मला पैसा कमी पडला म्हणून मला चिंता निर्माण झाली आणि तू पैसे देऊ शकशील असला काही भाग नाही म्हणे भाई, माझ्या चिंतेचा विषय वेगळा आहे. त्यानं विचारलं वेश्यानं काय चिंतेचं कारण आहे महाराज? याने सांगितलं की म्हणे मला एका सज्जनाने एक प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळत नाही, त्याच्यामुळं मी चिंतातूर आहे. काय चिंता आहे तुमची? काय माणसाने त्या प्रश्न विचारला? वेश्यानं विचारल्याबरोबर हा म्हणायला लागला शास्त्रज्ञानी पंडित असून मला त्या प्रश्नाचं उत्तर शोधता आलं नाही, तू एक देह विक्रय करून जगणारी वेश्या माझ्या प्रश्नाचं काय उत्तर देणार आहेस? ते म्हणायला लागले महाराज प्रश्न सांगायला काय हरकत आहे, तुम्ही सांगा ना काय हरकत आहे, तुम्ही अनेकाला विचारायला लागलात ना, एका प्रश्नाने तुम्हाला भंडावून सोडलंय ना, मग त्या प्रश्नाचं उत्तर एखाद्या सामान्य माणसाकडून मिळालं, माझ्यासारख्या वेश्याकडून मिळालं, बिघडलं कुठं? मला उत्तर देता आलं तर दे, नाहीतर मी नाही म्हणून सांगेन ना तुम्हाला. याने सांगितलं म्हणे माझ्या अंतःकरणाला त्या माणसाने विचारलेला प्रश्न जो माझ्या अंतःकरणाला सतावायला लागला तो प्रश्न असा म्हणे काय प्रश्न आहे महाराज? पापाचा बाप कोण सांगा म्हणतो. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे महाराज, वेश्या बोलते, त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देऊ शकते, याच्यासाठी म्हणते माझ्या घरी चला.
यानं सांगितलं तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत जर असेल इथंच उत्तर दे, नाही तर सभेमध्ये तुला बोलावतो त्या माणसाचं उत्तर सभेमध्ये दे म्हणे, पण तुझ्या घरी मी येणार नाही. वेश्यानं विचार केला ठीक आहे. त्या पंडिताला तिने सांगितलं म्हणजे महाराज असं करा म्हणे माझ्या घरी येणार नाही ना, येऊ नका, माझ्या दारात यायला काय हरकत आहे, आपण माझ्या दारात या, नुसत्या दारात उभे राहा, एक पाठ मांडून तुम्हाला ते माझ्या दारामध्ये मी उभी करते, नमस्कार करते आणि तुम्हाला म्हणे 100 सोन्याच्या मुद्रा समर्पण करते आणि पाठवून देते, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन पाठवून देते, काय अडचण आहे का. यानं इकडं तिकडं मागं पुढं पाहिलं, कोणी माणसं नाहीत रस्त्यावर, हे लक्षात आल्यावर तो विचार करायला लागला, आपण तिच्या दारात तर जायचं आहे ना नुसतं, ते काय आपल्याला घरात बोलवत नाही ना, आणि रस्त्यावर कोणी बघायला नाही ना, आणि 100 सोन्याच्या मुद्रा मिळतात ना, हो मग काय हरकत आहे. जाऊन तिच्या पाठावर उभा राहिला आणि तिला सांगितलं हां दे सुवर्ण मुद्रा, 100 सोन्याच्या मुद्रा देते बोलली होतीस ना, देऊन टाक मला, मला जायची घाई आहे. 100 सोन्याच्या मुद्रा तिनं समर्पण केल्या. सांगितलं म्हणे महाराज आता माझी अशी इच्छा म्हणे तुम्ही फक्त इथं दारात आलातच म्हणे, दार ओलांडून फक्त माझ्या घरामध्ये तुम्ही येऊन बसावं 1-5 मिनिट अशी माझी इच्छा आहे. तुमच्यासारख्या सज्जनाचं आगमन माझ्या घरी व्हावं, सगळं पाप माझं धुवून जाईल. या माझ्या बैठकीत दिवाणखाण्यात बसा आणि याच्याकरता म्हणे मी तुम्हाला 200 सोन्याच्या. यानं पुन्हा इकडं तिकडं पाहिलं, कोणी नाही, दारात आलोच आहोत, दरवाजा ओलांडून पुढं जायचं आहे, तर तिथं जाऊन बसायला काय हरकत आहे, 200 सोन्याच्या मुद्रा 300 सोन्याच्या मुद्रा घेऊन जाता येईल ना आपल्याला इथून, आणि पुन्हा प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. जाऊन बसला बैठक, बैठकीत बसल्याबरोबर तिनं प्रामाणिकपणानं 200 सोन्याच्या मुद्रा ह्याच्या हातात दिल्या. हातात सोन्याच्या मुद्रा आल्याबरोबर हा म्हणायला लागला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे मला जायचं आहे. ते म्हणायला लागली महाराज एक विनंती होती म्हणे, माझ्या दारात तुम्ही यायला तयार नव्हतात आलात म्हणे, माझ्या घरात यायला तयार नव्हतात माझ्या घरात आलात, माझं भाग्य उदयाला आलं असं मला वाटतं. एक काम करा म्हणे माझ्या घरी 4 घास जेवूनच जा ना, आता जेवून जा म्हटल्यानंतर ते अजिबात होणार नाही म्हणला. ती म्हणायला लागली मी असं करते म्हणे अगदी ओल्याने स्वयंपाक करते, गंगेच्या पाण्यातला स्वयंपाक करते, नारळाच्या पाण्यातला स्वयंपाक करते, तुम्ही म्हणाल तशा पद्धतीने मी तो स्वयंपाक करायला तयार आहे, पण माझ्याकडून 4 घास खाऊन जर आपण गेलात 1-500 सोन्याच्या मुद्रा आपल्याला समर्पण कराव्यात असं माझ्या मनामध्ये आहे. आता 500 सोन्याच्या मुद्रा म्हणजे काय, कमी झालं का हो. यानं विचार केला ठीक आहे 500 सोन्याच्या मुद्रा मिळतात ना, इथून गेल्याच्या नंतर प्रायश्चित्त घेता येईल, घेऊन जावं ना. तिला सांगितलं 16 स्वयंपाक कर म्हणे, आता वेश्यान 16 स्वयंपाक करणार आहे, ठीक आहे म्हणे कर. तिनं 16 स्वयंपाक केला, याला जेवायला बसवलं, तर थाट केला त्याचं चांगला, चांदीचं ताट मांडलं, मोत्याची रांगोळी काढली, आता काय आपल्याला द्यायचं आहे का घ्यायचं आहे, हिऱ्याचे दिवे लावले बाजूला, याच्या जेवायला याला बसवलं, पंचपक्वानाचं ताट ते सजवलं, याच्यासमोर आणून मांडलं, याला सांगितलं म्हणे संकल्प सांगा, यानं संकल्प सांगितला, संकल्प तिने विनंती केली, हात जोडल्याने सांगितलं म्हणे महाराज जेवायला आरंभ करा. आरंभ करा म्हणल्याबरोबर पाणी फिरवायचं, हातातला घास तोंडात घालायचा, एवढ्या त्या वेश्यानं सांगितलं म्हणे महाराज थांबा म्हणे थांबा, माझ्या घरचं अन्न आपण घ्यावं आणि आपण दूषित व्हावं, तुम्हाला दूषित करावं या भावनेनं मी हा सगळा प्रकार केला नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता हे करावं लागलं. काय उत्तर आहे, तिनं सांगितलं आता प्रश्न विचारा म्हणजे उत्तर देते, पापाचा बाप कोण, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तिनं सांगितलं म्हणे महाराज पापाचा बाप लोभ आहे म्हणे, लोभ, माझ्या दारात तुमच्यासारख्या सज्जनांनी येऊ नये पण तुम्ही यायला तयार झालात, 100 सुवर्ण मुद्राचा लोभ, माझ्या घराचा उंबरा ओलांडून तुमच्यासारख्या सज्जनांनी माझ्या घरामध्ये येऊ नये पण हे पाप करायला तुम्ही तयार झालात, 200 सुवर्ण मुद्राचा लोभ, माझ्यासारख्या वेश्याच्या हातचं माझ्यासारख्या वेश्याच्या घरात बसून अन्न ग्रहण तुम्ही करू नये पण तेही पाप करायला तुम्ही तयार झालात, 500 सुवर्ण मुद्राचा तुम्हाला असलेला लोभ म्हणजे पापाचा बाप लोभ आहे. लोभासारखा विकारच अंतःकरणामध्ये निर्माण झाला म्हणजे पापाची क्रिया घडवत असतो, एवढं लक्षात घ्या म्हणे महाराज दिलेल्या सगळ्या सुवर्ण मुद्रा तुम्हालाच आहेत म्हणे, इथून निघा आता. पंडित निघाला, मला काय उदाहरण संपलं आपलं. पापाचा बाप कोण, भक्तिशास्त्राच्या दृष्टीने क्लेशाचा विचार सांगत असताना पापा क्लेशास्तु पापम तद बीजम, पापाला क्लेश म्हणलं आणि पापाचं बीज पापाचं कारण. श्रीकृष्ण परमात्माने अर्जुनाच्या संवादामध्ये गीतेच्या 3 अध्यायात येतं पहा, अर्जुनाने भगवंताला विचारलं अथ केन प्रयुक्तोयम पापंचरती पुरुष अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजित. अर्जुनाला भगवान अर्जुन भगवंताला विचारतो देवा
मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा मनुष्य एखादी पापाची क्रिया करायला प्रवृत्त होतो. बलादिव नियोजित, बळजबरीनं त्याला कोणीतरी पाप करवतंय अशा पद्धतीनं मनुष्य पाप करायला तयार होतो. कशाचा परिणाम देवा हा? कोण करतं हे? मग भगवंतानी उत्तर देताना सांगितलं, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापापमा विध्येनमिह वैरिणम. बाबा, मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण होणारा काम, मनुष्याच्या अंतःकरणात निर्माण होणारा क्रोध आणि याच्या जातीचे बाकीचे सगळेच्या सगळे विकार, कामक्रोधाच्या जातीचे सगळे विकार हे अंतःकरणात निर्माण झाले म्हणजे मनुष्याच्याकडून त्याची इच्छा नसताना सुद्धा पाप करून घेतात. म्हणजे पापाचं बीज कोण झालं? विकार. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं क्लेशाचा विचार कसा झाला? क्लेश, क्लेशामध्ये पहिला क्लेश सांगितला पाप, पापाचं कारण असलेले अविकार दुसरा क्लेश आणि अविद्या अज्ञान हाय क्लेश. अज्ञान आहे म्हणून विकार निर्माण होतात, विकार निर्माण होतात म्हणून पाप घडतं आणि या तिघाला मिळून क्लेश म्हणतात. हा सगळा क्लेशाचा पसारा आपल्या जीवनातून काढून टाकणारी कोणी जर असेल भक्ती आहे. म्हणून भक्तीचं वर्णन करताना हरिभक्ती रसामृत सिंधुकार म्हणतात, क्लेश घनी, पुढं काय? शुभदा. सगळी शुभफलं आपल्याला भक्ती प्राप्त करून देते, आपल्याला पुण्य प्राप्त करून देते, आपल्याला चित्ताची शुद्धी देते, आपल्या चित्ताची स्थिरता करून देते, आपल्याला मोक्ष मिळवून देते, आपल्याला सलोकता, समीपता, सरूपता, सायुज्यता, सारष्टिता. जो कोणता मोक्ष आपल्याला अभिप्रेत असेल तो मोक्ष आपल्याला प्राप्त करून देण्याचं काम भक्ती करते, म्हणून शुभदा. पुढं भक्तीचं वर्णन त्यांनी केलं, मोक्ष लघुता कृत. मोक्षाला सुद्धा सामान्य समजायला लावते भक्ती, ही भक्तीची योग्यता आहे. मोक्ष लघुता कृत सुदुर्लभा, मिळायला अतिशय दुर्लभ आहे भक्ती. मोठ्या मोठ्या अधिकारी महात्म्यांना सुद्धा भक्तीचा लाभ होत नाही. भक्तिप्रेम सुख नेणवे अनिका, पंडित वाचका ज्ञानी असी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्तिसुख दुर्लभ, त्या म्हणतात तुकाराम महाराज, म्हणजे सुदुर्लभा. पुढचं वर्णन ऐका, सांद्र आनंद विशेषात्मा. सांद्र आनंद म्हणजे घन आनंद, दाट आनंद, भरून आलेला आनंद. आकाशामध्ये दाटून आलेला सजल मेघ जसा असावा तशा पद्धतीचा भक्तीमधला आनंद, असा दाटून ठासून भरलेला आनंद आहे. आणि शेवटचं वर्णन केलं, श्रीकृष्णाकर्षिणीचं सा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्याकडे आकर्षित करणारी, ओढून आणणारी ही भगवंताची भक्ती आहे. भक्तीच्या वाचून दुसरा कोणीही भगवंताला आपल्या घरी ओढून आणू शकत नाही. ते भागवताच्या महात्म्यामध्ये नारदाचं भक्तीचं बोलणं झालं. ते भक्तीच्या समोर ते ज्ञान वैराग्य तिचे दोन मुलं असे म्हातारे होऊन पडले आणि भक्ती रडत होती ना, अशा अवस्थेत नारद तिथे गेले. नारदाला त्यांनी आपली अडचण सांगितली आणि माझ्या या दोन मुलाला उठवा म्हणून सांगितल्याबरोबर नारद त्या भक्तीचं वर्णन करायला लागले. त्या वर्णनात नारदाने म्हणलं, त्वया होतस्तु भगवान याती नीच गृहेश्वपी. भक्तीला नारद म्हणतात, हे भक्ती, तू जर बोलावलं तर तुझ्या बोलावण्यावरून नीच मनुष्याच्या घरामध्ये सुद्धा परमात्मा येतात, हे तुझं वैशिष्ट्य आहे. म्हणजे काय झालं? श्रीकृष्णाकर्षिणीचा सा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, म्हणजे परमात्म्याला आपल्याकडे ओढून आणणारी जर कोणी असेल तर भक्ती आहे. मला सांगा, आता हे भक्तीचं सहा पद्धतीनं जे आपण वर्णन ऐकलं, भक्ती क्लेशाचा नाश करते, भक्ती सगळ्या शुभफलाची प्राप्ती करून देते, भक्ती मोक्षाला सुद्धा सामान्य ठरवते, भक्ती अत्यंत दुर्लभ आहे, भक्ती आनंद घन आहे आणि भक्ती भगवंताला आपल्याकडे ओढून आणणारी आहे, या सहा पद्धतीनं केलेल्या भक्तीच्या वर्णनाकडे पाहिल्यानंतर अशी भक्ती आहे हे आपल्याला कळल्याच्या नंतर या भक्तीची आपल्याला इच्छा होते की नाही? होते. भक्तीची इच्छा, भक्ती कशी? क्लेशाचा नाश करते, इच्छेचा विषय झाली. शुभदा आहे, इच्छेचा विषय झाली. मोक्षाला सामान्य ठरवणारी, इच्छेचा विषय झाली. दुर्लभ असलेली भक्ती, इच्छेचा विषय झाली. आनंद स्वरूप, घनानंद स्वरूप भक्ती म्हणली, इच्छेचा विषय झाली. आणि देवाला आपल्याकडे ओढून आणणारी, बळजबरीनं यायला भाग पाडणारी आपल्या इच्छेचा विषय होते. आणि जीवाच्या इच्छेचा विषय अशा कारणाने भक्ती ठरत असल्यामुळं भक्तीला पुरुषार्थ रूपता आहे. आणि पुरुषार्थ म्हणला की त्याच्या संबंधातले शास्त्र निर्माण होण्याच्या दृष्टीनं धर्म पुरुषार्थावर जसा सूत्रात्मक, अर्थ पुरुषार्थावर, काम पुरुषार्थावर, मोक्ष पुरुषार्थावर जसा सूत्रात्मक ग्रंथ आहे, तसा भक्ती पुरुषार्थाच्या संबंधानं शास्त्र म्हणून विचार करण्याकरता सूत्रात्मक ग्रंथ निर्माण झाला पाहिजे. म्हणून नारदांची भक्तीसूत्र, शांडिल्यांची भक्तीसूत्र, शांडिल्यांचे 100 आहेत, नारदांची 84 आहेत. या नारदांच्या भक्तीसूत्राच्या आधारानं आपण भक्तीच्या संबंधामध्ये विचार चालवला. प्रेमस्वरूप भक्ती आहे, अमृतस्वरूपा भक्ती आहे. ही भक्ती प्राप्त झाल्याच्या नंतर माणसाला काही कमी पडत नाही. मग या भक्तीचं लक्षण सांगताना पुढं सांगितलं,
काल आपण ज्याचा विचार केला, सा न कामयमाना निरोधरूपत्वात. भक्ती कशी आहे? भक्तीमध्ये कामना नाही. कोणत्याही प्रकारची कामना भक्ती करत असताना महात्म्याच्या अंतःकरणात निर्माण होत नाही, निर्माण होऊ नये. निष्काम भावानं भक्ती करावी हे साधक दशेमध्ये, आणि सिद्ध दशेमध्ये मात्र त्या महापुरुषाच्या ठिकाणी निष्काम भाव आपोआप निर्माण झालेला असतो. निष्काम भाव, त्या निष्काम भावाचं चिंतन आपण काल वेगळ्या दोन पद्धतीनं केलं की बाबा निष्काम भाव आपल्या प्रयत्नानं निर्माण करणं, आणि निष्काम भाव परमात्म्याची सेवा करता करता भगवंताच्या कृपेनं आपल्या अंतःकरणात निर्माण होणं, देवाने प्रसाद म्हणून आपल्याला निष्कामता देणं. दोन्हीत अंतर आहे. आपण आपल्या प्रयत्नाने अंतःकरणाचा निरोध करून अंतःकरणाला निष्काम करण्याचा प्रयत्न केला, साधना काळात अंतःकरण निरुद्ध राहतं, साधना संपली पुन्हा भटकत राहतं, पुन्हा कामना निर्माण होतात. पण परमात्म्याचा कृपाप्रसाद म्हणून आपल्याला जर एकदा निरोध प्राप्त झाला, अंतःकरणाचा निरोध झाला, आपल्या अंतःकरणाला जी निष्कामता त्याच्यामुळे आली, कायमची निष्कामता असते. भक्तीमध्ये कामना नाही. कोणत्याही काय आपलं सुख असावं याच्याकरता जर भक्ती नसेलच, आपल्या सुखाकरता जे केलं जातं त्या प्रेमाला काम म्हणतात, आणि प्रेमास्पदाच्या सुखासाठी जे प्रेम केलं जातं त्याला म्हणतात भक्ती. असं जर भक्तीचं व्याख्यान आपण काल पाहिलं तर मग भक्तीमध्ये स्वतःच्या सुखाची कामना नाहीच आहे. ते एक राधेच्या मुखातले उद्गार आहेत. बघा काय झालं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळाचा त्याग करून निघून गेल्यापासून गोकुळात गेले नाहीत बरेच दिवस. भगवंतानी मग पुढं ते विद्याभ्यास केला, संदीपनीच्या आश्रमात जाऊन परत आले परमात्मा. मथुरेत आपल्या मायबापाबरोबर भगवान राहायला लागले, आणि देव अश्य दुपारच्या वेळेला निवांत वेळेला जेव्हा एकांतात असायचे तेव्हा भगवंताची चित्तवृत्ती काहीतरी चंचल असायची, कुठंतरी भगवंताचं मन भटकत चाललंय. उद्धवाच्या लक्षात आलं. उद्धवाने विचारलं, देवा काय चाललंय? जेव्हा निवांत असता बेचैन असता देवा. देवाने सांगितलं, काय सांगू उद्धवा, मला गोकुळाची आठवण विसरतच नाही रे, माझ्या गोपिकांचं स्मरण मला सोडवतच नाही रे. त्यांची आठवण आली, गोपाळ गोपिका गाई वासर नंदबाबा यशोदा यांची आठवण आली की माझं अंतःकरण बेचैन होऊन जातं. एक काम करतोस का उद्धवा? देवा काय आज्ञा सांगा? उद्धवाने उद्धवाला देवाने सांगितलं, एक काम कर उद्धवा, मला जशी बेचैनी आहे तशी माझ्या गोकुळवासी लोकांना सुद्धा बेचैनी असणार आहे रे. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. दोन प्रेमास्पदांच्या बाबतीमध्ये आपण जर विचार करायला लागलो, दोघांचंही दोघांच्या ठिकाणी जर समान प्रेम असेल तर हा त्याच्याकरता जेव्हा बेचैन असतो तेव्हा तोही याच्याकरता बेचैन असतो, तेवढीच बेचैनी दोन्हीकडे असते. कृष्ण भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळवासी जनांच्या करता जर बेचैन असतील तर गोकुळवासी जनसुद्धा भगवंताकरता तेवढेच बेचैन असणार आहेत. भगवंताने सांगितलं, उद्धवा एकदा गोकुळात जाऊन या, माझ्या गोकुळवासी जनांचं सांत्वन करून या. उद्धवाने सांगितलं, ठीक आहे देवा जाऊन येतो. देवाचे दोन हेतू होते, गोकुळवासी जनाचं प्रेम या उद्धवाने पाहिलं तर उद्धवाचा ज्ञानाभिमान जाईल, आणि उद्धव तिथं गेले आणि काही ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागले तर माझ्या गोकुळवासी लोकांची विरहवेदना शांत होईल. पाठवून दिलं. उद्धव आले, गोकुळवासी लोकांचं प्रेम पाहिलं, विलक्षण प्रेम, विलक्षण प्रेम. उद्धव आल्यानंतर असं सांगतात काही चरित्र की यमुनेच्या तीरावर आलेल्या उद्धवाला तिथं यमुनेच्या वाळवंटात खेळत असलेल्या लहान मुली दिसल्या, त्यांच्या आया कपडे वगैरे धुवायला यमुनेच्या घाटावर आलेल्या. त्या लहान लहान पोरींना यांनी उद्धवाने विचारलं, इथं मला नंदबाबाच्या घरी जायचं, नंदबाबाचं घर कुठलं, घराचा पत्ता सांगता. त्या पोरीने सांगितलं, असं करा म्हणे, हा जो पाट वाहत यायला लागला आहे ना पाण्याचा, या पाटाच्या अनुरोधानं जा, हा पाट ज्या घरातून आला ते नंदबाबाचं घर समजा. उद्धवाने विचार केला, पाण्याचा लोट, गावचा पाटील राजा त्याच्या घरातून पाण्याचा लोट वाहावा, आणि ते गटार असं वाहत वाहत इथपर्यंत यावं, असलं कसलं गाव? उद्धवाच्या मनात हा विचार यायचा अवकाश की लगेच त्या पोरींनी त्यांना हटकलं आणि सांगितलं, उद्धवा तुमच्या अंतःकरणात काहीतरी वेगळा विचार चाललाय. अरे हे पवित्र तीर्थ आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथून गोकुळातून निघून गेल्यापासून आमच्या यशोदा मातेच्या अंतःकरणाला जी विरहवेदना आहे त्याच्यात ती जी रडत राहते ते तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा हा पाठ आहे.
भगवंताच्या प्रेमामध्ये तल्लीन असलेल्या महापुरुषाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रेमास प्रियतमाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूचा हा पाठ असल्यामुळं पवित्र तीर्थ, अरे हा पाठ यमुनेला येऊन मिसळतो म्हणून यमुना पवित्र होते हो. आणि तुम्ही गटार समजता, जा म्हणे उद्धवा. मग उद्धवाला कळालं काय प्रेम आहे. उद्धवाले गोकुळवासी लोकांची ती अवस्था पाहिली, विलक्षण प्रेम, विलक्षण प्रेम. गोपाळांचं तेवढंच प्रेम, गोपिकाचं तेवढंच प्रेम. उद्धव जेव्हा परत गेले तेव्हा भगवंताने विचारलं होतं कशी अवस्था, देवा सांगवत नाही म्हणे. उद्धवाने सांगितलं तर सांगवत नाही देवा. गोपिकाची अवस्था अतिशय वाईट आहे देवा, विषण्ण अवस्थेत असतात. गोपाळांची त्याच्यापेक्षा बलवत्तर आहे देवा. अनाश्रित परिच्छदा कृष विशीर्ण वृक्षांकक सदा विफलवृत्तय विरहिताश्चविच्छायया विराव परिवर्जिता तव मुकुंद गोष्ठांतरे स्फुरंती सुहृदांगणा शिखर जात वृक्षाइव. हे उद्धवाच्या मुखातले उद्गार आहेत. उद्धवानं सांगितलं देवा तुमच्या मित्राची कथा सांगू, काय अवस्था आहे तुम्ही विचारता म्हणून सांगतो देवा, सांगवत नाही मला. अनाश्रित परिच्छदा देवा काय सांगावं. गोकुळातून तुम्ही ज्या दिवशी निघून आलात त्या दिवशी त्या गोपाळांच्या अंगावर जी वस्त्र होती ते वस्त्र अजून गोपाळांनी बदललेलं नाही, त्याच्यामुळे चिंध्या झाल्या देवा त्या वस्त्राच्या. कृश विशीर्ण वृक्ष अंक का हा, त्या सगळ्या गोपाळांची शरीर कृश झाली आहेत, वृक्ष झालेली आहेत. वृक्ष वाळून गेले, शरीर वाळून गेले, वृक्ष वृक्ष झाले नुसतं, कोरडं कोरडं पडलंय, कधी तेल माहिती नाही त्या शरीराला. वृक्ष कृश विशीर्ण शरीर गळून गेलंय, असं लोंबायला लागले सगळं शरीर. सदा विफल वृत्त यहा, अंतःकरण वृत्ती सदा सर्व काळ वैफल्यग्रस्त असते. परमात्मा आता आम्हाला भेटायचा नाही, परमात्मा आम्हाला भेटायचा नाही. विरहिता छविच्छायया, त्या गोपाळांच्या मुखाकडे पाहिलं तर देवा चेहरे पांढरे फट पडलेत, त्यांच्या चेहऱ्यावर कांती नाही. विराव परिवर्जिता हा, भगवंता तुमच्या विरहाच्या वेदनेनं त्या सगळ्या गोपाळांचा सतत कंठ दाटून आलेला असल्यामुळं त्यांच्या मुखातून बोलायचं म्हणलं तर एक शब्द फुटत नाही देवा. आणि अशा अवस्थेतला हा गोपाळ सकाळी उठल्याबरोबर तुम्ही लावून दिलेल्या सेवेच्या निमित्तानं गाई वासर घेऊन जेव्हा गोवर्धनावर जातो तेव्हा गाई वासर चरत असतील त्यावेळेला एका ठिकाणी उभा राहून हा गोपाळ जर तुमचं चिंतन करायला लागला देवा तर तो एका ठिकाणी उभा राहिलेला तो गोपाळ पाहिल्याच्या नंतर जंगलातल्या पक्ष्यांना असं वाटतं की बाबा हा कोणी माणूस नसून माणसासारखं दिसणार हे झाड आहे. इतकी तुमच्या मित्रांची विपरीत अवस्था रेवा. हे उद्धवाने भगवंताच्या समोर गोपाळांच्या अवस्थेचं वर्णन केलं. या प्रेमाला प्राप्त झालेले गोपाळ गोपिका, ऐका उद्धव तिथे येऊन राहिले, त्या गोपाळ गोपिकाचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काही यांचं सांत्वन करता येत नाही हे उद्धवाच्या लक्षात आलं आणि उद्धवाने मग तिथून जायचं ठरवलं, भगवंताकडे जावं असं ठरलं. आणि देवाकडे जायला निघताना उद्धवाने एका एका गोपाळाला एका एका गोपिकेला भेटून तुमचा श्रीकृष्णाला काही निरोप आहे का म्हणून विचारलं. शेवटी राधेकडे आले. ज्याने ज्याने जो जो निरोप दिला होता उद्धवाने तो लक्षात ठेवला, टिपून घेतला, भगवंताला जाऊन सांगायचा ठरलं. राधेकडे आले, राधेला विचारलं, राधे मी निघालो आहे आता श्रीकृष्ण परमात्म्याकडे, काही निरोप आहे का? राधेनं सांगितलं एक निरोप द्या म्हणे त्याला. काय? एकदा देवाला इथे येऊन जा म्हणावं, एकदा येऊन जा म्हणावं, एकदा ये म्हणावं, फार मी बोलवत नाही त्याला, एकदा येऊन जा म्हणावं. ठीक आहे, तुझ्यासाठी एकदा यायला सांगतो. तिथून उद्धव परत फिरले की राधेनं लगेच बोलवलं, उद्धवा इकडे या म्हणे. काय? मी आत्ता काय निरोप सांगितला? देवाला येऊन जा म्हणून निरोप दिला. नाही, निरोपात बदल करा म्हणे, त्याला येऊ नको म्हणून सांगा, येऊ नको म्हणून सांगतो. उद्धव पुन्हा फिरले की राधेनं बोलवायचं आणि विचारलं, बोलावलं आणि विचारलं, काय सांगितलं निरोप? येऊ नको म्हणून. नाही नाही, त्याला येऊन जा म्हणून सांगा. हे दोन चारदा झालं, ये नको ये नको. उद्धवाने शेवटी विचारलं, नक्की काय सांगू राधे? त्या क्षणात राधेच्या मुखातला जो श्लोक आहे तो सा न कामय माना हे सिद्ध करायकरता मला उपयोगाचं आहे म्हणून मी सांगायला लागलो. राधा बोलायला लागली, स्यान्न सौख्यम यदपि बलवत गोष्ठ मापते मुकुंदे यद्यल्पापी क्षती हृदयते तस्य मागात कदापि अप्राप्तेस्मिन यदपि नगरात आरती उग्रा भविन्नहा सौख्यम तस्य स्फुरति यदि चेत तत्र वासं करोतु. राधेनं सांगितलं, उद्धव असं म्हणे,
देवाने यावं कशाकरता वाटतं आणि येऊ नये कशाकरता वाटतं सांगते म्हणे मी तुम्हाला. गोष्ठम मुकुंदे गोष्ठम आपते नहा बलवत सौख्यम स्यात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जर इथं गोकुळात आले, वृंदावनात आले, आम्हाला फार मोठं सुख होणार आहे म्हणून देवाने यावं असं वाटतं. पण यदि अल्प अपेक्षतेही उदयते तस्य मागात करापे. पण आमच्या महान सुखाकरता इथं येण्यामध्ये त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला थोडीही वेदना होणार असेल, देवाने इथं येऊ नये म्हणे. अप्राप्तेस्मिन यदपि नगरात आरती उग्रा भवेन्नहा. जर भगवान श्रीकृष्ण परमात्मा इथं आले नाहीत तर हे आमचं वाढतं दुःख वरच्यावर वरच्यावर उग्र रूप धारण करणार आहे. हे खरं आहे देवा उद्धवा. पण उद्धवा सौख्यम तस्य स्फुरत यदिचे तत्र वासं करतो. आमच्या दुःखाचा विचार करून इथं न येण्यात आणि तिथं राहण्यात त्याला जर समाधान असेल तर त्याला तिथंच राहू द्या म्हणे. इथं यायला सांगू नका. हे काय आहे, हे राधेचं बोलणं काय सांगतं? राधेच्या अंतःकरणात स्वतःच्या सुखाची कामना जर असती तर काही होऊ द्या, त्याला कितीही त्रास होऊ द्या, पण आमच्याकरता त्याला इथं यायला सांगा असं राधा बोलली असती ना. पण आमचं दुःख पराकोटीला प्राप्त होत असतानाही तिथं राहण्यात त्याला समाधान जर असेल तर त्यानं तिथंच राहावं, आमच्या दुःखाचा विचार करू नये. हे राधेचं बोलणं काय सांगतं? सा न कामयमाना. भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कामना मनुष्याच्या अंतःकरणामध्ये नसते, भक्तीत कामना नसावी. काल एक प्रश्न आला होता माझ्याकडं, सरांनी आणून दिला होता. भक्तीत कामना जर नसते तर परमात्म्याला संतुष्ट करण्याकरता जे स्तोत्र म्हणले जातात त्या स्तोत्रामध्ये शेवटी फलश्रुती कशा करता एवढी लांबलचक दिली? कामना नसावी ना भक्तीत, आणि स्तोत्रपाठ करणं म्हणजे जर भक्तीच आहे तर मग एवढी लांबलचक फलश्रुती कशा करता असं कोणी जर विचारलं तर त्याला उत्तर असं आहे, आपलं लहान मूल जर रडायला लागलं तर त्या लहान मुलाला समजावण्याकरता माता त्याला खाऊ देते. उद्देश खाऊ देण्याचा असतो की रड शांत करण्याचा असतो? एवढंच उत्तर द्या मला. आईचा उद्देश काय आहे? पोराचं रड शांत करावं हा उद्देश आहे का पोराला खाऊ द्यावा हा उद्देश आहे? पण देते काय? खाऊ देते. खाऊ देते पण खाऊ देण्याचा उद्देश आहे का? जगद्गुरु शंकराचार्यांनी शतशलोकीमध्ये ही गोष्ट सांगितलेली आहे. वेदानी वस्तुत निष्काम कर्म करावं असं असताना वेदाने कित्येक सकाम कर्म सांगितली कशा करता? आचार्य उत्तर देतात, तेच उत्तर मला उपयोगाचं आहे. स्वं बालम रोदमानम चिरतर समयम शांतिमाने तुमग्रे द्राक्षम खारजूरम आम्रम सुखदलम अथवा योजयती अंबिका अस्य तद्वच्चेतहा तत्वचेतोति मूढम बहुजनन भवान मौढ्य संस्कार योगात बोधोपायैहि अनेकही अवश्यम उपनिषद बोधयामास सम्यक. आचार्य बोलायला लागले, एक पोरग रडायला लागलं. स्वं बालम रोदमानम चिरतर समयम, खूप वेळापासून एक पोरग रडतंय का आईचं. मग आईला काय वाटतं? शांतिम आणे तुम, त्याला शांत करायचं. मग त्याच्याकरता आई काय करते? अग्रे द्राक्षम खारजूरम आम्रम सुखदलम अथवा योजयती अस्य अंबिका. त्या पोराची आई काय करते? त्या पोराच्या समोर मग द्राक्ष ठेव, त्याला आंबा दे, त्याला केळ दे, हे सगळं देत राहते. ते केळ देण्याचा उद्देश आहे का त्याला? त्याला द्राक्ष द्यावं केळ हा उद्देश नाही, पोराला शांत करावं हा उद्देश आहे. तसा स्तोत्रांच्या शेवटी आलेली जी फलश्रुती असते ना, त्या फलश्रुतीचा ती फलं प्राप्त होतात हे सांगण्यात उद्देश नसतो. या फलाकडे तरी बघा, पण देवाची भक्ती करायला लागा, स्तोत्रपाठ करा बाबा. शांतीचाच उद्देश, पण समोर केळ ठेवायचं. तसं भक्तीलाच लावायचं, पण लागत नाही ना. हे आहे बाबा, हे भक्ती केली की हे मिळतं, म्हणून तरी भक्ती कर. अर्थ काय आहे? भक्तीची फलं जरी सांगितलेली असली, स्तोत्रपाठ म्हणजे भक्तीच, त्याची फलं जरी सांगितलेली असली, फल सांगण्यात उद्देश नाही, कामना रहित भक्ती करा हे सांगण्यामध्ये उद्देश असतो. वेगानं चाला हे जे सांगणं असतं ते गती वाढवण्याकरता नाही, मुक्कामाचं ठिकाण लवकर भेटावं याच्याकरता असतं. तसं फलश्रुती सांगणं फलाकरता नसतं, आपल्याला निष्काम होऊन भगवंताची भक्ती करायची हेच लक्षात घेण्याकरता फलश्रुती सांगणं असतं. न कामयमाना.
भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची कामना असत नाही, असू नये. सुरुवातीला आपल्या प्रयत्नानं ती असू नये अशी व्यवस्था करावी लागते, आणि त्याच्या पुढच्या काळामध्ये मात्र परमात्मा आपल्या अंतःकरणाचा निरोध घडवतो. न कामयमाना, भक्तीत कामना नाही. का बाबा? निरोध रूपत्वात. भक्ती निरोध रूपाची आहे, आणि निरोध म्हणजे काय हे कळालं पाहिजे. योगश्चित्तवृत्ती निरोध हा. योग म्हणजे काय? चित्तवृत्तीला अडवणं. निरोध म्हणजे अडवणं. योगशास्त्रातला अर्थ झाला. भक्तिशास्त्रकाराला निरोध शब्दाचा अर्थ काय अभिप्रेत आहे? भक्ती निरोध रूप आहे ना, म्हणजे भक्तीचं हे जे निरोध रूप आहे ते निरोध म्हणजे काय? भक्तीमध्ये निरोध पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे? ते निरोध शब्दाचा अर्थ मग नारद पुढच्या सूत्रात सांगतात. निरोध असतो लोकवेद व्यापार न्यासहा. निरोध निरोध म्हणजे काय? लौकिक आणि वैदिक अशा सगळ्याच्या सगळ्या व्यापार म्हणजे क्रिया, क्रियांचा न्यास. न्यास म्हणजे काय? ठेवणं. भगवती समर्पणम न्यासहा. न्यासो नाम भगवती समर्पणम. न्यास न्यास म्हणजे काय? भगवंताला समर्पण करणं. लौकिक क्रिया देवाला समर्पण करा, वैदिक क्रिया देवाला समर्पण करा, याला म्हणतात न्यास. आणि सगळं समर्पण करा म्हणलं की आपल्याकरता काहीच नाही, म्हणलं की निष्कामता येते. नकामयमाना कशामुळं? निरोधामुळं. आणि निरोध म्हणजे काय? त्याला सगळं समर्पण करणं. कशाचं समर्पण करा? लोकवेद व्यापार, आपल्याकडून घडणाऱ्या लौकिक क्रिया, आपल्याकडून घडणाऱ्या वैदिक क्रिया, सगळं 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 देवाला देऊन टाका. लौकिक क्रियाही देऊन टाका, वैदिक देऊन टाका. काय आहे? आपल्याला एखाद्या कार्याचा नाश जर करायचा असला तर ते कार्य पूर्णपणे कारणामध्ये लीन केलं पाहिजे. आपल्याला मडकं संपूर्ण नाहीसं करून टाकायचं असलं तर त्या मडक्याची माती करावी लागते. म्हणजे काय? मडकं कारणात नेऊन मिसळावं लागतं. कार्याचा कारणात लय झाला म्हणजे तो आत्यंतिक लय असतो, पुन्हा त्याची उत्पत्ती लवकर होत नाही. कार्य कारणात नेऊन घालावं लागतं. तसं आपल्याकडून घडणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या ज्या क्रिया आहेत ना, ह्या लौकिक क्रिया असतील, वैदिक क्रिया असतील, ह्या पुन्हा पुन्हा घडू नयेत आणि यांची वाढ होऊ नये असं जर वाटत असेल तर काय करावं लागेल? या सगळ्या क्रियांना कारणामध्ये नेऊन घालायचं. आणि कारण कोण? परमात्मा. सगळ्या जगाचं कारण कोण? परमात्मा. परमात्म्याच्या वाचून जगताचं कारण भक्तिशास्त्रामध्ये तरी दुसरं कोणतंही मानलेलं आपल्याला पाहायला सापडत नाही. न्यायशास्त्र परमाणूला कारणता देत असेल, सांख्यशास्त्र त्रिगुणाला कारणता देत असेल, अन्य अन्य कारणवाद जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. हे जग कसं निर्माण झालं? बुद्धाचा विचार जर आपण पाहिला तर बुद्ध तत्वज्ञानामध्ये अभावापासून जग झालं म्हणतात ते लोक. काहीच नव्हतं आणि हे जग निर्माण झालं, अभावापासून झालं. त्यांचा सिद्धांतच असा आहे, अभावापासून होत नाही. त्या सिद्धांताचं खंडन करणारी जी मंडळी ती असं आपल्याला सांगते की बाबा अभावापासून कोणतंही कार्य घडण्याची शक्यता नसते. अभावापासून झालं हे सांगत असताना त्यांचं म्हणणं काय आहे? मातीत बीज पेरलं की ते बीज कुजतं, ते बीज कुजलं म्हणजे त्या बीजाचा अभाव झाला, अभाव झाल्याच्या नंतर मग अंकुर निर्माण झाला. खोटी गोष्ट आहे. मातीत टाकलेलं बीज जरी कुजलेलं असलं तरी त्या बीजामध्ये असलेले अंकुराच्या उत्पत्तीकरता उपयोगी पडणारे जे अवयव आहेत ते जिवंत असल्याशिवाय अंकुर निर्माण होत नाही. मग अंकुराची जी उत्पत्ती झाली ती अभावापासून झाली का? अंकुराला कारण असणारे बीजगत जे अवयव आहेत ते जिवंत आहेत, त्यांचा भाव आहे, म्हणून अंकुराची उत्पत्ती झाली. याचं उत्तर काय? भावापासून उत्पत्ती आहे. अरे अभावापासूनच जर उत्पत्ती व्हायची असेल तर बीज पेरान त्याचा अभाव व्हा, याच्यापेक्षा बीज पेरूच नका ना, मग रास करायला जाणं. मग अभावापासून भाव उत्पत्ती मानता आली असते. होत नाही असं. अभावापासून भाव उत्पन्न होत नाही. काही लोक म्हणतात अभावापासून जग झालं, काही लोक म्हणतात स्वभावतः जग झालं. चार्वाकाचा सिद्धांत जर पाहिला तर तो म्हणतो स्वभावतः आपोआप जग झालं. ते जग होण्याकरता काही लागत नाही, आपोआप होत नसतं, कोणीतरी करायला लागतंच लागतं. एक असा नास्तिक बाप होता आणि त्याचा एक मुलगा, तो मात्र भक्त होता, भगवंताचा भक्त होता. भजन करायला जायचं कुठं कुठं. एका दिवशी उशिरापर्यंत एकादशीचं भजन करून आलं आणि बापानं विचारलं, नास्तिक बाप त्यानं विचारलं, म्हणजे हिरण्यकश्यप प्रल्हादाची जोडी, त्यानं विचारलं बापानं पोराला, कुठं जाऊन आलास? भजनाला जाऊन. अरे भजन बिजन काही करायचं नसतं, देवबीव काही नसतं. पोरानं सांगितलं बाबा असं नसतं म्हणे, देव आहे, मानावं लागेल आपल्याला. बाप ऐकायला तयार नाही. बापानं पोराला समजावून सांग, पोरानं बापाला समजावून सांगितलं बाबा असं नाही म्हणे, जगाचा करता एवढं मोठं विचित्र हे जग निर्माण झालं, त्याला निर्माण करणारा देव मानावं लागेल की नाही?
नाही ना, हे आपोआप होतं जग, त्याला निर्माण करायला देऊ लागत नाही. ठीक आहे म्हणे बाबा. त्या पोरानं काय केलं, 8-10 दिवस खपून एक सुंदर चित्र तयार केलं आणि चित्र तयार करून ते बापाच्या टेबलवर ठेवलं. संध्याकाळी बाप ऑफिसमधून आला, बघितलं ते चित्र, चित्र पाहिल्याबरोबर आनंद झाला म्हणून पोराला बोलावलं आणि विचारले, काय रे चित्र आहे बाबा, हे कसं, हे कोणी काढलं रे? नाही बाबा, हे आपोआप तयार झालं म्हणे. पोरानं सांगितलं आपोआप तयार झालं. माझ्या अभ्यासाच्या खोलीमध्ये टेबलवर मी कागद ठेवला होता, बाजूला ब्रश होते, बाजूला रंग होते, लेखणी होते, हे आपोआप सगळं ते ह्या कागदावर फिरलं आणि चित्र तयार. बाप म्हणलं मला मूर्ख समजतोत का? म्हणलं चित्र आणि आपोआप होतं असं नाही. पोरानं बापाला समजावून सांगितलं, बाबा एक कागदावरचं लहानसं चित्र काढायला जर कोणीतरी चित्रकार पाहिजे, हे तुम्ही स्वीकारता, तर एवढं जगाचं चित्र रेखाटायला कोणी चित्रकार नको असं कसं म्हणता हो? जगताम यदि न करता कुलालेन विना घटहा चित्रकारम विना चित्रम स्वतः एव भवेत्तरा. तो म्हणायला लागला, जगाला जर कोणी करता लागत नसेल तर चित्रकारा वाचून चित्र झालं म्हणावं लागेल. कुंभारा वाचून मडकं व्हायला पाहिजे, पण कुंभारा वाचून मडकं होत नसेल, चित्रकारा वाचून चित्र होत नसेल, तर जग निर्माण करण्याकरता कोणीतरी करता लागतो. आणि तो करता कोण आहे? परमात्मा. सर्वज्ञ सर्वशक्ती असल्याशिवाय सर्व करू शकत नाही. बघा तुम्ही, एक काम करायचं असलं तर त्याला अल्पज्ञ अल्पशक्ती चालतो. उदाहरणानं सांगतो, एक मडकं करायचं आहे, कुंभाराला करता येतं. कुंभाराला मडकं का करता येतं? कुंभाराला मडक्याच्या संबंधातलंच तेवढं ज्ञान आहे आणि मडक्याच्या संबंधातलीच तेवढी शक्ती त्याच्याकडं आहे, त्याला ते करता येतं. या ज्ञानाव्यतिरिक्त, ज्ञान किंवा या शक्ती व्यतिरिक्त शक्ती कुंभाराकडे जर नसेल तर कुंभाराला दागिना घडवता येतो का? जो दागिना सोनार घडवू शकतो. एक अंगठी करायची आपल्याला, कुंभाराने सुरेख सुरई घडवून दिली म्हणून त्या कुंभाराकडे जाऊन आपण तोळाभर सोनं नेलं आणि सांगितलं ह्याचा सुरेख मला दागिना करून दे, देईल का? तो देत नाही, कारण त्याचं ज्ञान मर्यादित आहे, त्याची शक्ती मर्यादित आहे. एका विषयाच्या संबंधातलं ज्ञान आणि शक्ती याला म्हणतात अल्पज्ञता अल्पशक्तीता. आणि परमात्म्याला तर सगळंच करायचं आहे हो जगातलं, मग त्याला काय लागतं? सर्वज्ञता सर्वशक्तीता. आणि सर्वज्ञ सर्वशक्ती कोण? एक परमात्मा. म्हणून सगळ्या जगाचा करता कोण? परमात्मा. जग जर त्या परमात्म्यानं घडवलेलं असेल तर जगातल्या वस्तू जशा तो घडवतो तशा जगातल्या क्रियासुद्धा, क्रियासुद्धा एक त्याच्यापासून निर्माण झालेलाच पदार्थ आहे. आपला हात हालवला कोणी? देवानी. चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन सुको नको. तुकाराम महाराज सांगतात, शरीर कोणाच्या सत्येनं चालतं? एका मूर्खानं उत्तर दिलं, पायाच्या सत्येनं चालतं. अरे पायाच्या सत्येनं? शरीर चालण्याचा अर्थ निर्वाह होणे रे बाबा. शरीराचा निर्वाह कसा व्हायला लागला? देवाकडून व्हायला लागला. कोण बोलविते हरिविण, हरी वाचून बोलायला लावणारा कोण? माणसाला बोलायला कोण लावतो? वाणी. वाणीला प्रेरणा कोण देतो? शेवटी उत्तर जातं देवापर्यंत. डोळ्याला पाहायची शक्ती देणारा तो, म्हणून नेत्राचे नयन वाचेची वाचा अशा पद्धतीनं परमात्म्याचं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. तो वाणीची वाणी आहे, तो डोळ्याचा डोळा आहे, तो मनाचं मन आहे, तो वाचेची वाचा आहे. सगळी शक्ती देणारा तो परमात्मा, तो मानावा लागतो. म्हणजे काय झालं, जगातल्या कोणत्याही क्रिया या जर कार्य असतील तर त्या कार्य असलेल्या क्रियेचा कारण कोण, करता कोण, निर्माण त्या क्रिया करणारा कोण? परमात्मा. मग परमात्मा जर कारण असेल आणि लौकिक वैदिक सगळेच्या सगळे क्रियाकलाप जर त्याच्यापासून निर्माण झाले असतील तर निर्माण होणाऱ्या या कार्याचा संपूर्ण नाश करायचा असला हे कारणात नेऊन घातलं पाहिजे. म्हणून लौकिक आणि वैदिक सगळ्या क्रिया देवाला समर्पण करणं हा त्या क्रियेच्या नाशाचा उपाय आहे. लोकवेद व्यापार न्यासहा. लौकिक क्रिया देवाला समर्पण करा, वैदिक क्रिया देवाला समर्पण करा. आपल्याकडून घडणार ते समर्पणाचा 3 टप्प्यातला विचार मी नेहमी सांगतो. भक्तिशास्त्रानं सांगितलेला पहिला टप्पा, आपल्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू देवाला देऊन टाका. दुसऱ्या टप्प्यात आपल्याकडून घडणाऱ्या सगळ्या क्रिया देऊन टाका. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याकडे असलेली सगळी तत्त्व देवाला देऊन टाका. वस्तू समर्पण, क्रिया समर्पण, तत्व समर्पण. आपल्याकडच्या वस्तू देऊन टाकायच्या. बघ आपण गीतेत विचारा ना, गीतेला विचारा, नव्याध्यात असा विषय येतो, पा पत्रम पुष्पम फरम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिपरहृतम अशनामी प्रयतात्मनहा. जो शुद्ध अंतकरणाचा महात्मा आहे त्यानं समर्पण केलेलं पान फळ फूल
पाणी हे सगळं मी ग्रहण कर, हे पान पत्रम पुष्पम फलम तोयम हे काय आहे, वस्तू समर्पण आहे. आणि त्याच्याच पुढच्या श्लोकात देवाने क्रिया समर्पण सांगितलं, यत करोशी यत अश्नाशी यत जुहोशी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. अर्जुनाला भगवान सांगतात, अर्जुना तू जे काही करशील, यत करोशी यत अश्नाशी जे काही खाशील, यत जुहोशी जे काही हवन करशील, ददासी यत जे काही दान करशील, यत तपस्यसी कौंतेय जी कोणती तपस्या अर्जुना तू करशील, तत्कुरुष्व मदर्पणम ते सगळं मला समर्पण कर. हे वैदिक क्रियेचं समर्पण झालं. या श्लोकाचा विचार जर केला तर यत करोशी यत अश्नाशी जे करशील आणि जे खाशील ते मला समर्पण कर, हे खाणं आणि काहीतरी करणं लौकिक क्रिया झाल्या. या जुहोशी हवन करणे, दान करणे, तपस्या करणे वैदिक क्रिया झाल्या. लौकिक आणि वैदिक सगळ्याच्या सगळ्या क्रिया भगवंताला समर्पण करणं, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्प्य असं म्हणतात तुकाराम महाराज. सगळं देवाला देऊन टाकलं पाहिजे. का द्यायचं त्याला? त्याचंच आहे म्हणून त्याला द्यायचं. त्वदीयं वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पय. देवा हे सगळं तुझंच आहे म्हणून तुला समर्पण असो. ते बलिराजाच्या चरित्रात येतं पा. बलिराजाने जेव्हा त्रिपादभूमीच्या दानाचा संकल्प केला, परमात्मा वाढले, भगवंताने तिसरा पाय कुठं ठेवायचा म्हणून बलीला धटावून विचारलं. बांधलेल्या अवस्थेत बली आहेत. बलीनं सांगितलं तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेव वगैरे वगैरे, कथा सगळ्याला माहिती आहे. त्या प्रसंगामध्ये बलीच्या तिथं प्रल्हाद प्रगट झालेत. बलीच्या आजोबा आहेत तिथं, प्रल्हाद प्रगट झालेले आहेत. तिथं बलीची माता आहे, तिथं स्वतः बलीराजा आहे, तिथं बलीराजाची बायको विंध्यावली आहे. आणि भगवान भगवंताला बलीनं तिसरा चरण तुम्ही माझ्या मस्तकावर ठेवा हे सांगितल्याच्या नंतर आता पुढं काय होतं माहिती नाही. अशा अवस्थेमध्ये सगळेजण देवाशी बोलायला लागले. पहिल्यांदा प्रल्हाद बोलले. प्रल्हादाने काय सांगावं? देवा फार चांगलं झालं म्हणे, माझ्या बलीवर तुमची फार मोठी कृपा आहे देवा. देवा माझ्या बलीला तुम्ही इंद्रपद दिलं आणि त्या इंद्रपदाचा अभिमान निर्माण व्हायच्या अगोदर ते इंद्रपद त्याच्याकडून हिसकावून घेतलं. मोठी कृपा देवा. बलीनं समर्पण केलं म्हणून प्रल्हाद हे बोलले. बलीची आई होती तिथं, विरोचनाची बायको, ती म्हणायला लागली, विरोचन माझा पती ज्या वेळेला मेला त्यावेळेला हा बली माझ्या पोटात होता म्हणून मला सती जाता आलं नाही, कारण गरोदर स्त्रीला सती जाता येत नाही. हा पोटात असल्यामुळे मी माझ्या पतीबरोबर सहगमन करू शकले नाही म्हणून याचा मला जन्मभर द्वेष होता, पण आज मला आनंद झाला. भला हुआ नाही गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा हुआ जिसपे प्रभू पसारे हात. ज्याच्यासमोर देवाने हात पसरावा असं पोरग पाहायला मिळालं, फार चांगलं झालं. प्रल्हाद म्हणतात चांगलं झालं, विरोचना बलीची आई म्हणते चांगलं झालं. बलीराजा शांत उभा, बायको होती बाजूला विंध्यावली, हातात त्याच्या ते सामग्रीचं संकल्पाकरता आणलेल्या पूजा सामग्रीचं ताट आहे, थरथर थरथर कापायला लागली, कारण तिसरा पाय माझ्या मस्तकावर ठेवा नवऱ्याने सांगितलं आणि देवाने तिसरा पाय ठेवल्याच्या नंतर आता काय होणार माहिती नाही. अशा अवस्थेत बिचारी व्याकुळ झालेली आणि अशी थरथर कापत तिथं उभी असताना भगवंताला ते म्हणाले, देवा मला थोडं बोलायचं होतं. भगवान म्हणले, विंध्यावरे तुझ्यासारख्या पतीवर त्यानं बोलायचं नाही माझ्याशी, तर बोलायचं कोणी? बोल, जे बोलायचं असेल ते बोल, तुला सहज बोलता येईल. मला बोलण्याकरता म्हणून तुला आज्ञा मागायची गरज नाही, परवानगी घ्यायची गरज नाही, बोल. विंध्यावली म्हणते, देवा हे सगळंच्या सगळं जग तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्रीडेसाठी निर्माण केलेलं असताना हे आम्ही आमचं आमचं म्हणून बसलो होतो, हे माझ्या पतीजवळून हे सगळं काढून घेतलं देवा, आणि जे तुमचं आहे ते तुमचं काढून घेऊन त्या तुमच्या पदार्थाच्या संबंधानं आम्ही जो आमचेपणाचा भाव धारण केला होता हा नाहीसा केला देवा, तुम्ही फार मोठी कृपा झाली म्हणे. याला काय म्हणतात? जे देवाचं आहे ते देवाला दिलंच पाहिजे, सगळं त्याचं सगळं त्याला दिलं पाहिजे. आमचे गुरुजी गंमत सांगत होते, एक माणूस होता, त्यानं परिश्रम करून थोडेसे पैसे जमा केले, देवाच्या दर्शनाला गेला पंढरीसारख्या क्षेत्रात आणि देवाला एक 5-7 रुपयाची दक्षिणा समर्पण केली, 5-10 रुपयाची दक्षिणा समर्पण केले आणि महात्म्याच्या जवळ येऊन सांगायला लागला, म्हणे महात्मन मी देवाला गेलो होतो आणि माझ्या घामाने मिळवलेले श्रमानं मिळवलेले 10 रुपये देवाला समर्पण करून आलो, आता देवाला समर्पण करून आला याच्या परिश्रमानं मिळालेले हे याचे देऊन आला की देवाच्या देवाला देऊन आला काय सांगा ना. त्या महात्म्याने त्याला समजावून सांगितलं, देवाने दिले हे शरीर तुझं देवाने दिलेलं, या शरीरात परिश्रमाची ताकद तुझ्या देवानं दिलेली, हे परिश्रम करण्याची तुझ्या बुद्धीला प्रेरणा देवानं दिलेली,
आणि त्या प्रेरणेपोटी तू केलेल्या परिश्रमानं मिळालेले हे पैसे, त्या देवानं शरीर, देवानी ताकद, देवानी परिश्रमाची प्रेरणा दिल्याच्या नंतर तुला परिश्रमानं मिळालेले पैसे, त्याच्यावर सत्ता देवाची. आणि त्या सत्तेनं, त्या देवानी दिलेल्या प्रेरणेनं, ताकदीनं तू केलेल्या परिश्रमानं 100 रुपये मिळवतोस आणि त्याच्यातले देवाला 10 देतोस. आणि उदार त्याचा भाव सांगतोस पण अजूनवर. अरे त्याच आहे त्याला समर्पण. त्वदीय मस्त गोविंद तुभ्यमेव समर्पय. ते चैतन्य महाप्रभूच्या चरित्रामध्ये कथा येते. त्याने जेव्हा संन्यास घेतला तेव्हा त्यांची धर्मपत्नी होती विष्णुप्रिया, तिचं नाव होतं. त्या विष्णुप्रियेचा नियम पुढच्या आयुष्यात काय होता, ते रोज भगवंताचं चिंतन करायचे. पतीनं संन्यास घेतला, पती निघून गेले, आता आपल्याला घरामध्ये राहायचं आहे तर केवळ परमात्म्याच्या चिंतनाच्या शिवाय दुसरा आश्रय नाही. म्हणून त्या माऊलीनं काय करावं, पतीनेच दिलेला हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे या मंत्राचा अखंड जप करावा. आणि हा मंत्र जपत असताना एक एक तांदळाचा दाणा बाजूला काढावा. एकदा मंत्र उच्चारला की एक तांदळाचा दाणा बाजूला काढायचा आणि दिवसभरामध्ये जेवढे तांदळाचे दाणे तिला बाजूला काढता आले तेवढे शिजवून त्याचा भात करून तिनं खावा. म्हणजे काय, हे कशाकरता करायचं, हे कशाकरता करायचं, तिला विचारलं तर ती असं सांगायची म्हणे की आपल्याला जास्त खावं वाटलं की जास्त नामस्मरण होतं, म्हणून मी हे तांदळाचे दाणे बाहेर काढत राहते म्हणे. हे काय आहे, याला काय म्हणायचं, सगळं देवाला समर्पण. जीवनच समर्पण, अन्नही समर्पण, खाणंही समर्पण, क्रियाही समर्पण. कोणत्याही लौकिक क्रियेचं समर्पण भगवंताच्या चरणाला, खरं म्हणजे शास्त्राने आपल्याला ते सगळं शिकवलेलंच आहे पण आपण लक्ष देत नाही म्हणून आपल्याला कळत नाही. एक गंमत सांगतो, आपण कन्यादान करतो, मुलीचं दान दिलं जातं, मुलगी दिली जाते, ती कन्यादान करतानाचा संकल्प बघा, हो या नवऱ्याला ही माझी पोरगी देऊन टाकायला लागलो असला संकल्प नाही. इमाम लक्ष्मी रूपिणीम कन्याम श्रीधर रूपिणे वराय तुभ्यम संप्रदास्यामी असा संकल्प आहे ना. म्हणजे माझी मुलगी लक्ष्मी रूपात पाहायची आणि समोरच्या जावाला म्हणायचं, त्या पोराला म्हणायचं तू श्रीधर स्वरूप आहेस आणि तुलाही माझी मी मुलगी समर्पण करायला लागलो. म्हणजे एका पोराला माझी पोरगी दिली असं होत नाही ते, तर परमात्म्याला मी लक्ष्मी समर्पण करायला लागलो. हा भाव जर कन्यादानात सुद्धा असेल तर मग लौकिक क्रियेचं परमात्म्याला समर्पण शास्त्राने शिकवलं की नाही बघा. आपल्याला शास्त्र शिकवत, आपण लक्ष देत नाही म्हणून आपल्याला लवकर ते लक्षात येत नाही, एवढाच प्रकार आहे. आपल्या सगळ्याच्या सगळ्या लौकिक क्रिया ही परमात्म्याला समर्पण करणं. लौकिक क्रिया जशा समर्पण करायच्या तशा सगळ्या वैदिक क्रियासुद्धा समर्पण, सगळं देवाला समर्पण करणं, यालाच भगवंताची भक्ती म्हणतात, निरोध म्हणतात. लोकवेद व्यापार न्यासा हा ते. आत्ता मी उद्धवाचं चरित्र सांगितलं. सगळ्या गोपिकांच्या सांत्वनाकरता उद्धव गोकुळात जाऊन आले, तिथं राहिले. ती गोपिकांची प्रेममग्न अवस्था पाहिली आणि उद्धवाला वाटायला लागलं काय यांचा अधिकार आहे, यांच्या पायाची धूळ आपल्याला प्राप्त व्हावी याच्याकरता उद्धव बोललेत. आसा महो चरण रेण जुषा महमस्याम वृंदावने किमपि गुल्म लतौषधीनाम या दुस्त्यजम स्वजनम आर्यपथंच हित्वा भेजर मुकुंद पदवीम श्रुतिभिर विमृग्याम. या गोपिकांनी काय केलं, या गोपिकांच्या पायाच्या धुळीच्या लाभाकरता, या गोपिकांच्या पायाची धूळ मला मिळावी याच्याकरता उद्धव म्हणतात या वृंदावनामध्ये एका गवताच्या पात्याच्या रूपानं मला जन्म मिळाला. एक काडी म्हणून जरी या गोकुळात जन्म मिळाला, वृंदावनात जन्म मिळाला, मला मान्य म्हणे त्यांच्या पायाची धूळ पाहिजे. कशाकरता, त्या गोपिकाचा अधिकार सांगताना उद्धव पुढे बोलले, या दुस्त्यजम स्वजनम आर्यपथंच हित्वा भेजुर मुकुंद पदवीम श्रुतिभिर विमृग्याम. वेदानी सुद्धा ज्या परमात्म्याच्या चरणाचा शोध घ्यावा त्या परमात्म्याच्या चरणाला त्या गोपिका प्राप्त झाल्या. कशा प्राप्त झाल्या, टाकून देण्याकरता अतिशय कठीण असलेला स्वजनाचा संघ आणि टाकून देण्याकरता कठीण असलेला आर्य मार्ग, श्रेष्ठ मार्ग म्हणजे वैदिक मार्ग, त्याचाही त्याग करून या भगवंताच्या चरणाला अनन्यतेने शरण गेल्या. याला काय म्हणतात, हे स्वजनम आर्यपथंच हित्वा म्हणजे काय आहे, लोकवेद व्यापार न्यासः. आपल्याकडून घडणाऱ्या लौकिक वैदिक सगळ्या क्रिया, लौकिक क्रियाचा विचार जर आपण करायला लागलो तर परमात्म्याला आपलं सगळं समर्पण झालं पाहिजे.
काय काय समर्पण व्हावं, लौकिक क्रियेमध्ये नृत्य गायन भगवंताच्या करता सादर करणं, वैदिक क्रिया देवाला समर्पण. ते आपल्याला समजा भगवंताची महाविष्णूची पूजा करायची आहे आणि महाविष्णूची पूजा करायला बसल्याच्या नंतर माणसं अगोदर कोणाची पूजा करतात हो, गणपतीची. आणि त्या गणपतीची पूजा करून गणपतीला काय म्हणायचं, तू प्रसन्न व्हावास म्हणून तुझी पूजा आहे का, तुझ्या कृपेनं ही पुढची पूजा निर्विघ्न होऊन त्याची कृपा व्हावी म्हणून तुझी पूजा आहे. कार्यम्ये सिद्धि माया तू प्रसन्नेत्वी धातरी विघ्नाने नाश मायांतू सर्वाणि सुर नायक, हे त्याला सांगायचं असतं की नाही, पुढची माझी पूजा निर्विघ्न होऊन त्याची प्रसन्नता होऊ दे याच्याकरता तुझी पूजा. म्हणजे ही पूजा समर्पण कोणाला व्हायला लागली, त्याला काय झाला, कोणते कार्य बघा तुम्ही. पूजा अर्चा मोठी पूजा जेव्हा मांडली जाते तेव्हा मग ते नवग्रह मंडल असतं त्याच्यात, हे सगळं म्हणजे या बाकीच्या सगळ्या नवग्रहाची पूजा गणपतीची पूजा हे सगळं कशाकरता करायचं, पुढचं कार्य निर्विघ्न होऊन त्या देवाची संतुष्टता व्हावी याच्याकरता. म्हणजे काय, वैदिक क्रियेचं समर्पण त्याच्या चरणाला, लौकिक क्रियेचं समर्पण त्याच्या चरणाला. हे मी जे काही करतो त्या सगळ्याच्या सगळ्या क्रियाकलापांनी संतुष्ट कोण व्हावं, अनेन विश्वात्मा श्रीकृष्ण प्रियताम, या माझ्या क्रियेच्या योगाने विश्वात्मक भगवंताने संतुष्ट व्हावं या भावनेनं जर ते सगळं केलेलं असेल तर लौकिक आणि वैदिक क्रिया सगळ्याच्या सगळ्या देवाला समर्पण करणं याला म्हणतात निरोध. हे भक्तीचं स्वरूप आहे आणि निरोध म्हणजे समर्पण, सर्व क्रियाचं समर्पण. या निरोधाच्या योगाने काय होतं, अंतःकरणात कामना राहत नाही, हे भक्तीचं मूळ स्वरूप आहे. भक्तीत अंतःकरणात कामना नाही कारण ते निरोध रूप आहे आणि निरोधामध्ये सर्व क्रियाचं समर्पण, लौकिक वैदिक सगळ्याच्या सगळ्या क्रियाचं समर्पण देवाच्या चरणाला असतं. एक अजून एक उत्तर दिलं आहे, निरोध कशाला म्हणतात त्याच्याकरता अजून पुढचं एक सूत्र आहे, तस्मिन अनन्यता तद्विरोधीषु उदासीनताच, हे सुद्धा निरोधाचंच लक्षण आहे. त्या परमात्म्याच्या संबंधानं अनन्य असणं हाही निरोध, आणि त्या परमात्म्याच्या संबंधाने विरुद्ध पडणारे असे जे लोक असतील त्यांच्या बाबतीमध्ये उदासीन राहणं हाही निरोध. तस्मिन अनन्यता, देवाच्या बाबतीत अनन्यता असली पाहिजे, अनन्यता फार महत्त्वाची आहे देवाच्या विषयी अनन्यता. ते अनन्यता म्हणजेच एकविधता आहे. एकविधतेचं चिंतन जर आपल्याला करायचं झालं तर सगळ्या शास्त्रात एकविधता आहे. कर्मशास्त्रात जा, योगशास्त्रात जा, ज्ञानशास्त्रात जा, भक्तिशास्त्रात जा, सगळीकडे एकविधता आहे, फक्त नावं वेगळे थोडं थोडा रूपात बदल आहे. कर्मशास्त्रामध्ये काय आहे, एकाकारता. योगशास्त्रात काय, एकतानता. ज्ञानशास्त्रात काय, एक परता एक रूपता. आणि भक्तिशास्त्रात काय, एकविधता एकनिष्ठता. चिंतन करा, कोणतंही कर्म करायचं जर झालं तर त्याच्याकरता काय करावं लागतं, एकाकारता. देवाच्या आकाराला प्राप्त होऊन ते कर्म करायचं असतं याला एकाकारता. आपल्याकडे म्हणतात ना शिवभूत्वा शिवम यजेत, शिवाचं यजन करायचं झालं स्वतः शिववान शिवाचं यजन करा, हे काय आहे एकाकारता. योगशास्त्रामध्ये काय सांगितलं, तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. आपल्या अंतःकरणामध्ये आपण धारण केलेला जो एक आकार आहे त्या आकाराशी एकतान होण्याचा प्रयत्न ही एकतानता, याला ध्यान म्हणतात. एकच आकार एकतान होणं याला ध्यान म्हणायचं. अंतःकरणात धारण केलेल्या एका आकाराशी एकतान होणं, दुसरा आकार अंतःकरणात येऊ न देणं ही एकतानता आहे. ज्ञानशास्त्रात कसं आहे, ज्ञानशास्त्रामध्ये साधना काळात एकपरता आणि सिद्ध काळामध्ये एकरूपता. एकपरता म्हणजे काय, योग वासिष्ठामध्ये ते येतं, तत्चिंतनम तत्कथनम अन्यन्यम तत्प्रबोधनम एतत् एकपरत्वंच एकपरता. ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा, महापुरुषाच्याकडून परमात्म्याचं चिंतन होतं, परमात्म्याचं कथन होतं. परस्परामध्ये महापुरुष एकमेकाला भेटले म्हणजे परमात्म्याच्या संबंधानंच प्रबोधन करतात, ही एकपरता साधना काळात. सिद्ध काळामध्ये ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, ज्यानं ब्रह्माला जाणलं तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त, ही एकरूपता आहे. आणि भक्तिशास्त्रामध्ये जर आपण विचार करायला लागलो तर एकविधता एकनिष्ठता, एकविध होणं. एकविध आम्ही नधरू पालट नसंडू हे वाट सापडली म्हणतात तुकाराम महाराज. आम्ही एकविध होऊन राहू परमात्म्याशी. एकविध होणं म्हणजे काय, अनन्य होणं. त्या देवाच्या शिवाय दुसऱ्या कोणाला आम्ही मानतच नाही, भजतच नाही, ही आहे अनन्यता.
तस्मिन अनन्यता, त्या देवाच्या संबंधानं अनन्यता अंतःकरणामध्ये असली पाहिजे. आणि तद्विरोधीश उदासीनताच, त्या परमात्म्याच्या विरोधात जो कोणी पडेल त्या प्रत्येकाच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये उदासीन भाव असावा. देवाच्या विरुद्ध पडणारा कोणी असो, तुकाराम मला सांगता, जेणे घडे नारायणी अंतराय होका बापमाय वर्जाविती. प्रल्हारे जनक, विभीषणे बंधू, राजमाता नेंदू भरते केली, न मानावे तैसे गुरुचे वचन, जेणे नारायण अंतर येते आडाळा म्हणून फोडियला डोळा बळीने अंधळा केला शुक्र. बलिराजाने गुरुचं वचन बाजूला ठेवलं, त्याच्याबद्दल तो उदास राहिला का? देवाच्या भेटीत आड येत होतं म्हणून. गोपिकांनी पतीचं म्हणणं बाजूला ठेवलं कशाकरता? भगवंताच्या भेटीत आड येत होते म्हणून. प्रल्हादाने बापाचा विचार बाजूला ठेवला का? देवाच्या भेटीत आड येत होता म्हणून. भरतानं आईचा विचार बाजूला ठेवला. विभीषणानं भावाचा विचार, मोठ्या भावाचा विचार बाजूला ठेवला कशाकरता? केलं हे सगळं तद्विरोधीशु उदासीनता. त्या परमात्म्याच्या विरोधात जे कोणी पडत असतील त्यांच्याबद्दलचा अंतःकरणामध्ये उदास भाव असावा याच्याकरता हे चालू आहे. तस्मिन अनन्यता, देवाविषयी अनन्यता, आणि देवाच्या विरुद्ध जे कोणी पडत असतील त्यांच्याबद्दल अंतःकरणामध्ये उदासीनता असणं, याला सुद्धा निरोधच म्हणतात. हे निरोधाचं दुसरं लक्षण आहे. आपल्याकडून घडणाऱ्या लौकिक वैदिक क्रिया देवाला समर्पण करणं हाही निरोध, आणि परमात्म्याच्या संबंधानं अनन्य असणं आणि परमात्म्याच्या विरोधात पडणाऱ्या लोकांच्या संबंधानं आपल्या अंतःकरणामध्ये उदास भाव असणं, त्यांचा विचार करायचा नाही अशी भावना असणं, भुंकती ती द्यावी भुंको आपण शिको अशा अवस्थेला प्राप्त होणं, याला काय म्हणायचं? ही सुद्धा एक प्रकारची निरोधाची अवस्था आहे. कारण अंतःकरण अडवल्याशिवाय देवात गुंतत नाही, आणि अंतःकरण अडवल्याच्या शिवाय विरोधी लोकांच्या संबंधानं उदास राहत नाही. म्हणून निरोध म्हणजे जर अडवणं असेल तर त्याला अडवूनच देवाशी अनन्य करायचं आहे, आणि त्याला अडवूनच आपल्याला भगवत विरोधी लोकांच्या संबंधानं अंतःकरणामध्ये उदास भाव धारण करायचा आहे. तस्मिन अनन्यता तद्विरोधीशी उदासीनताच, त्या देवाच्या संबंधानं अनन्य राहावं. अनन्यता म्हणजे काय? आता अनन्यता सांगायला लागले. अनन्यतेचं व्याख्यान करत असताना पुढं सांगितलं, अन्याश्रयाणां त्याग अनन्यता. पुढचं सूत्र आलं, अन्याश्रयाचा त्याग करणं. आपण कोणाशीही कोणाचाही आश्रय न करणं. एक देवाचा आश्रय केल्याच्या नंतर भक्त कोणाचाही आश्रय करत नाही तेव्हा त्याला अनन्यता म्हणतात. कशाचाही आश्रय करायचा नाही. एक देवाचा आश्रय करणाऱ्या महापुरुषाच्याकडून दुसऱ्या जड चेतन कोणत्याही पदार्थाचा आश्रय होत नाही. एक कथा सांगतात पा, ते वृंदावनामध्ये ते व्रजमंडलाची परिक्रमा असते. दरवर्षी काही लोक भक्त महात्मे त्या परिक्रमेला जातात. त्या परिक्रमेमध्ये वल्लभ संप्रदायाची एक परिक्रमा होती. वल्लभ परंपरेतले एक महापुरुष परिक्रमेला निघालेले, बरीचशी मंडळी त्यांच्याबरोबर मुक्काम दर मुक्काम करत त्यांची परिक्रमाचा, कारण 84 कोसाची ती परिक्रमा आहे. मुक्काम दर मुक्काम करत काही ठराविक गावी मुक्काम असतो. एका गावी नंदगावात मुक्काम पडला. मुक्काम पडल्याच्या नंतर ते सगळे लोक बसलेले, हे महात्मा बसलेले, त्यांच्यासोबत असलेले वल्लभ परंपरेतले, त्यांच्याकरता एक आसन मांडलेलं, उच्च आसनावर ते बसलेले, प्रवचन चालू होतं. बाकीचे लोक ऐकत होते, प्रवचन भजन चालू होतं. एक त्याच परिसरातला एक शेतकरी, त्याच्या शेतात काहीतरी रास झालेली, आणि त्या राशीच्या नंतर थोडंसं उरलेलं जे धान्य होतं त्याचं एका पोत्यात भरलेलं पोतं डोक्यावर घेऊन तो घराकडे निघालेला. घराकडे जाता जाता त्यानं पाहिलं, बरेच लोक आहेत, 400-500 लोक आहेत खाली बसलेत. एक महापुरुष आहे, तो असा उच्च आसनावर बसलेला आहे, काहीतरी सांगतो आहे, आणि सगळेजण मंत्रमुग्ध होऊन ऐकायला लागले. यानं विचार केला, काय असावं याच्यात? ठीक आहे, आपणही ऐकू म्हणे. त्यानं काय करावं? ते पोतं खाली टाकलं आणि पोत्यावर आपण बसला. ऐकायलाच बसला पण पोत्यावर बसला. आता पोत्यावर बसला म्हणल्यावर बाकीची तिथली जी शिष्यमंडळी होती त्यांना ते सहन होईना. आपल्या गुरु महाराजाचं उच्चासन, यानं उच्चासनावर कशाला बसावं? त्याला जाऊन विचारलं, म्हणे असं का करता म्हणे तुम्ही, असं वर बसला, खाली बसा, खाली बसा, पोत्यावर बसू नका, खाली बसा. तो म्हणला, नाही मी बरोबर बसलो, योग्य बसलो. आता ते शिष्यांची आणि त्याची झालेली थोडी बाचाबाची, ते महाराजाला प्रवचन करताना विक्षेप व्हायला लागला. म्हणून त्याने त्याला सांगितलं, थांबा त्यांच्याशी मी बोलतो म्हणे. त्यांना विचारलं, आपण कोण? आपण कोण?
कोणी विचारलं? त्या महात्म्यांनी आसनावर बसल्या बसल्या त्या पोत्यावर बसलेल्या शेतकऱ्याला विचारायला सुरुवात केली, आपण कोण? तो शेतकरी व्रजधामातला भगवान श्रीकृष्णाचा अनन्य भक्तच होता तो. त्यानं भक्ती कर ते अंतःकरणात भक्ती असलेल्या त्या महात्म्यांनी या महात्म्याला उलट प्रश्न विचारला, तुम्ही सांगा म्हणे तुम्ही कोण आहात, आपण कोण? आपण कोण प्रश्नाला त्यानं प्रतिप्रश्न विचारला, आपण कोण ते पहिल्यांदा सांगा. त्यांनी सांगितलं म्हणे बाबा आम्ही भगवंताचे अनन्य भक्त, आम्हाला अनन्य म्हणतात. अनन्य अनन्य म्हणल्याबरोबर या शेतकऱ्याने सांगितलं माझा परिचय देतो म्हणला मी फनन्य. या महात्म्याने विचारलं असं कसं म्हणे आम्ही अनन्य आहोत, अनन्य शब्दाचा आम्हाला अर्थ सांगता येतो, फनन्य शब्दाचा तुम्हाला सांगता येईल का? त्या शेतकऱ्याने सांगितलं तुम्ही अनन्य शब्दाचा अर्थ अगोदर सांगा, फनन्य शब्दाचा काय अर्थ मी सांगतो म्हणलं. त्या महात्म्याने सांगितलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्या वाचून आम्ही दुसरा देवही जाणत नाही, आम्ही गणपती जाणत नाही, आम्ही देवी जाणत नाही, आम्ही महादेव जाणत नाही, कोणताही देव जाणत नाही, म्हणून आम्हाला अनन्य म्हणतात. अनन्य शब्दाचं व्याख्यान सांगणं झाल्याच्या बरोबर त्याने विचारलं तुम्ही फनन्य शब्दाचा अर्थ? तो म्हणला बाबानो मी श्रीकृष्ण परमात्म्याशी एवढा तन्मयतेला प्राप्त झालेला आहे की तुम्ही आत्ता जी देवतांची नावं सांगितली ना ती नावंसुद्धा ज्याला ठाऊक नाहीत त्याला फनन्य म्हणतात म्हणलं. अन्याश्रयाणाम त्याग, हा अन्याश्रयाचा त्याग करणं, कोणाचाही कोणाचाही आश्रय न करणं ही अनन्यता समजावून सांगण्याकरता म्हणून आपल्याकडे अनेक उदाहरणं दिली जातात. चातकाचं उदाहरण आहे, चकोराचं उदाहरण आहे, मत्स्याचं उदाहरण आहे, कृपणाचं उदाहरण आहे, पतिव्रतेचं उदाहरण आहे. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी सर्व भावे लोभे आवडे हे धन आम्हा नारायण तैशापरी. तुकाराम मला सांगतात कृपण माणूस जसा धनाशी अनन्य तसा भक्त महात्मा देवाशी अनन्य, पतिव्रता जशी पतीशी अनन्य, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं पतिव्रता शरीरानं तर जाऊच द्या पण मनानं सुद्धा पती वाचून अन्य पुरुषाला स्पर्श करायला तयार नाही, ही पतीविषयीची पतिव्रतेची जशी अनन्यता आहे तशी भक्ताच्या अंतःकरणात देवाची अनन्यता असते. पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर मासा मरतो कारण तो पाण्याशी अनन्य आहे. जीव जिती जीवनासंगे मत्स्य मरण त्यावी योगे. तुकाराम महाराज सांगतात पाण्याच्या संगतीनं सगळे जगतात हे जरी खरं असलं तरी पाण्याच्या संगतीनं जगणारा मासा पाण्याशी एवढा अनन्य आहे की त्याचा वियोग झाल्याबरोबर तो मरतो, त्याची अनन्यता खरी आहे. त्या मत्स्याची पाण्याविषयीची जी अनन्यता, कृपणाची धनाविषयीची जी अनन्यता, पतिव्रतेची पतीविषयीची जी अनन्यता, चकोर नाव चातक नावाचा पक्षी आहे तो मेघातलंच पाणी करतो पितो म्हणे, मेघातून पडणारा पाण्याचा थेंब प्राशन करणं एवढंच त्या चातकाला माहिती आहे. चातक दुसरं पाणी पित नाही. म्हणून एका भक्त महात्म्याने सांगितलं की जगामध्ये अनेक वेगळे वेगळे चित्र विचित्र पक्षी आहेत म्हणे पण मला सगळ्यात जास्त आवडणारा चातक आहे म्हणे. तो भक्त बोलतो, भक्ताची भाषा आहे, संते वास्मिन जगती बहवहा पक्षिण रम्य रूपाहा. या जगामध्ये अनेक रम्य रूपाचे पक्षी आहे, तेषांमध्ये ममत महती वासना चातकेशु. पण त्या सगळ्याच्या सगळ्या रम्य रूपाच्या पक्ष्यांमध्ये माझी वासना कुठं गुंतली? चातकात. मला चातक जास्त आवडतो. का आवडतो बाबा? यैही ऊर्ध्वाक्षैही अथ निज सखम नीरदम स्मारयद्भिः चित्तारूढं भवति किमपि ब्रह्मणः सन्निधत्ताम. तो भक्त बोलतो ते चातक काय करतो, मेघातलंच पाणी पिण्याच्या निमित्तानं त्या मेघाकडे बघत राहतो आणि मेघाकडं एकटक बघणं त्याच्यातून आम्हाला या मेघाच्या वर्णाच्या परमात्म्याकडं असं बघितलं पाहिजे याचं स्मरण होतं, म्हणून आम्हाला चातकाचं प्रेम आहे. तो भक्त बोलतो हे काय आहे, चातकाला चातकाची मेघाशी अनन्यता, चकोराशी चंद्राशी अनन्यता, मत्स्याशी मत्स्याची पाण्याशी अनन्यता, कृपणाची धनाशी अनन्यता, पतिव्रतेची पतीशी अनन्यता जशी आहे त्या इतर कोणाला पाहायलाच हे पदार्थ ही व्यक्तिमत्व तयार नसतात त्याच पद्धतीनं परमात्म्याच्या वाचून दुसऱ्या कोणाचाही आश्रय न करणारा असा जो महापुरुष आहे त्याच्या अंतःकरणातली जी भावना आहे तिला म्हणतात अनन्यता. आणि ही अनन्यता देवाविषयी असावी आणि देवाच्या विरुद्ध असणाऱ्या पदार्थाच्या बद्दल उदासीन भाव असावा याला म्हणतात निरोध. आणि हा निरोध साधला
की कामना निर्माण होत नाही आणि कामना निर्माण न होणं हे भक्तीचं महत्त्वाचं स्वरूप आहे. असा भक्तीच्या संबंधातला निष्काम भाव त्याचा विचार आपण केला. भक्ती प्रेमस्वरूप आहे, परमात्म्याच्या संबंधातलं विलक्षण प्रेम आणि ते कामनारहित प्रेम त्यालाच भक्ती म्हणायचं आहे हे व्याख्यान आपण पाहिलं. अजूनही पुढचे सूत्र आहेत, त्यांचा विचार आपल्याला करायचा आहे, पण तो पुढं पाहता येईल आपल्याला. यथावसर आपण पुढं पाहू, आज आपल्याला इथं थांबायचं आहे. संत वचनामृत मंडळाच्याकडून दरवर्षी 2-3 दिवसपर्यंत काही ना काहीतरी विचार करण्याच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित येतो. आपण सगळे येता म्हणून हा विचार आपल्याला मला व्यक्त करता येतो. कारण काय, वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोती नवीन असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. बोलणाऱ्या माणसाला बोलता येतं, पण कधी बोलता येतं, कोणीतरी ऐकणारा असेल तर. हां, भगवंताने अर्जुनाला उद्देशून असं म्हणलं एका ठिकाणी, आम्हा तर वाडे कोडे अखंड बोलो आवडे, परी काय की जे न जोडे पुसते ऐसे. भगवान अर्जुनाला म्हणतात, अर्जुना काय सांगू, म्हणे आम्हाला तर फार बोलावं वाटतं, अखंड बोलो आवडे अशी आमची अवस्था आहे, पण काय करावं अर्जुना, तुझ्यासारखा विचारणारच कोणी भेटत नाही. म्हणजे कोणीतरी विचारणारा भेटावा, कोणीतरी ऐकणारा भेटावा, तेव्हा वक्त्याला काहीतरी स्फुरण असतं आणि त्याला बोलता येतं. त्या पद्धतीनं एका विषयाची आवड असणारे आपण सगळेजण एका ठिकाणी येतो, दरवर्षी 2-3 दिवस एकत्रित येतो. कारण या विषयाची आवड असल्याशिवाय तुम्हीही येणार नाही, या विषयाची आवड असल्याशिवाय मीही बोलणार नाही. म्हणून एका विषयाच्या आवडीची आपण श्रोते वक्त एका ठिकाणी येतो आणि चर्चेतून आपल्याला आनंद प्राप्त होतो, विचार करता येतो. हा सगळा विचार आपल्याला करायला निमित्त जे होतं ते संत वचनामृत मंडळाचं आयोजन. त्याने जर आयोजन केलं नाही, त्याने जर परिश्रम घेतले नाहीत, तर आपल्याला एकत्रित येणे शक्य होत नाही आणि असा विचार करणं शक्य होत नाही. म्हणून संत वचनामृत मंडळाला धन्यवाद द्यावे लागतील. आपण सर्व मंडळ या ठिकाणी येता त्याच्यामुळं आपल्या सर्वांना सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. फक्त आपण ज्या भक्तीचा विचार करायला लागलो, या भक्तीच्या संबंधातल्या शास्त्राचा मूलस्रोत असलेल्या संत महात्म्याच्या वाङ्मयाचं आपण सतत परिशीलन करीत असावं एवढं सर्वांच्या चरणाला विनंती करून बोलतो. आपण ज्ञानेश्वरी वाचत चला, आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा वाचत चला, भागवताचं परिशीलन करा. याच्यातूनच आपल्याला हे भक्तीचे मूलस्रोत सगळे प्राप्त होतात. म्हणून त्याचं परिशीलन आपलं असलं पाहिजे. काय, मी एकटा घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचतो माझा नियम आहे, मी गाथा वाचतो माझा नियम आहे, मी भागवताचं चिंतन करतो माझा नियम आहे, याच्यात समाधान मानून बसण्याच्यापेक्षा आपल्या कुटुंबातली जी पुढच्या पिढीची मंडळी आहे या सगळ्यांना घेऊन बसून ज्ञानेश्वरी वाचायला शिका, यांना घेऊन बसून गाथा वाचायला शिका, यांना घेऊन थोडंसं भजन करायला शिका. त्याच्यानं काय होईल, पुढच्या पिढीलासुद्धा काहीतरी हे सगळे संस्कार मिळतील, वळण लागेल. आणि हे वळण लागणं, हे संस्कार घडणं हे सध्या काळाची फार मोठी गरज आहे. कारण या संस्काराच्या शिवाय संत वाङ्मयाच्याकडे लहान मुलांची प्रवृत्ती होणार नाही. आणि मुलांची संत वाङ्मयाकडे जर प्रवृत्ती झाली नाही, तर आपल्याला कल्याणाचा मार्ग आपण मुलांच्या हातात दिल्याचं समाधान आयुष्यभर मिळणार नाही. यासाठी आपण हा परिश्रम केला पाहिजे. हे सर्वांच्या चरणाला पुन्हा एकदा विनंती करतो, पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सेवा संपून थांबतो. पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु गुंडा महाराज की जय, सद्गुरु हरी महाराज की जय. गेली 16 वर्ष आपण ऐकत आहोत, उत्तरोत्तर श्रवणाची इच्छा वाढतच चालली आहे. या ठिकाणी त्यांचा सत्कार संत वचनामृत मंडळाचे सर्व साधक करीत आहेत, शाल श्रीफळ देऊन तो या ठिकाणी सत्कार होईल, मग आरती होईल, मग प्रसाद. वेदांत शिरोमणी संत वंशोद्भव भागवताचार्य गाथामूर्ती चक्री भजनाकार ज्ञानदूत श्री सद्गुरु गुंडा महाराज उपाख्य चंद्रशेखर महाराज यांना त्रिवार वंदन आपल्या सर्वांच्या वतीने आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. विलक्षण प्रतिभा असलेलं प्रतिपादन आपण ऐकलं. की जय, की जय, की जय. गुरुदेव टागोरांचं शांतिनिकेतन होतं, आपल्या महाराजाचं एक प्रतिभानिकेतन. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविते साधु संत मनोवेधिला माझा
हरती ज्ञान राजा महाकैवल्य तेज।